शीर्षासन म्हणजे डोक्याला तहा पाहतात. तू सोड मला, आई येते का बघ तुझी, जा. पण तुमचं पाय धरू ना. नको, तू माझे पाय धरतोयस म्हणूनच मगातपासून पडतोय मी. तुम्ही पोरं आपल्या बापाचे पाय धरता ना, ते त्याला खाली पाडण्यासाठी, याची आता मला खात्रीच वाटायला लागली. तू तुझं काम कर, जा. बाबा, तुम्ही ना आई येईपर्यंत थांबा, ती तुम्हाला एका मिनिटात डोक्यावर उभं करेल. हो का? परवा माझ्या घशात गोटी अडकली होती ना, तेव्हा आईनं अशीच काढली होती. सांगितलेलं काम कर. आई आली वाटत. एवढ्या जोरात दुसरं कोण दार वाजवणार? बाजूला बाजूला हो, बाजू. हे काय, तुम्ही खाली का बसलात? शीर्षासन करत होतो. का पायावर उभं राहायचा कंटाळा आला? या घ्या पिशव्या, घ्या. आलो, आलो, घ्या ना. आलो, आलो, आलो. मोडले माझे हात. अग मग हमाल नाही का करायचा असं एखादा? मी तुमची वाट बघत होते. माझी वाट बघण्यापेक्षा हमाल का नाही केलास? मिळाला नको हमाल. त्या सुपर मार्केट मध्ये प्रत्येक पुरुष हमालासारखाच दिसतो. एकाला मी म्हटलं जरा दोन पिशव्या घरापर्यंत घेऊन चला, मी 10 रुपये देते, म्हणाला मीच खरेदीला आलोय. हल्ली ना कपड्यांवरनं काम धंदा ओळखायची सोय राहिलेली नाही. परवा मी लिफ्ट म्हणलं चुकून साहेब समजून गुड मॉर्निंग केलं. आत नेऊन ठेवा पिशव्या. अरे हा काय हा पसारा, काय रे चिंटू? मी नाही, बाबांनीच केलाय. बाबांनी केलाय काय? हो काय नाही, शीर्षासन जमत नाहीये. उद्यापासून तुमचा योगाचा क्लास बंद. अरे काय बंद, हे बाग, हे बाग, उद्यापासून आम्हाला क्लास मध्ये उत्तान पादासन शिकवणार आहेत. उत्तान पादासन, शीर्षासन, मयूरासन, तुमची होतात आसनं, माझं मधल्यामध्ये कंबरडं मोडत. पुरे झाले उपद्व्याप. या हे काय वय आहे तुमचं आसनं करण्याचं? मग काय, शॉपिंगच्या बॅगा उचलायचं वय आहे माझं? मला सांगा, आजवर तुमच्या योगासनांचा काही उपयोग झालाय का? म्हणजे एक सकाळी लवकर उठता तेवढा सोडून. हा, अरे हल्ली या योगासनाने माझं मनोबल वाढलंय. अगो बाई, म्हणजे नेमकं काय झालंय? लोकल मध्ये गर्दीत कोणी धक्का मारला ना हल्ली तर मला राग येत नाही. पूर्वी येऊन तरी काय उपयोग होता म्हणा. शिवाय हल्ली माझी दृष्टी ना जरा सुधारली. सुधारली का बिघडली ते मला चांगलं माहिती आहे. पूर्वी ना मला लांबचं काही दिसायचंच नाही. एक बरं होतं, म्हणजे तुम्ही कुठे बघताय हे मला बरोबर कळायचं. शिवाय माझं शरीर हल्ली कसं तेजा पुंज दिसायला लागलेलं. हा सगळा प्रकाश पडलेला आहे ना, तो तुमचाच आहे. हा, करा तुम्ही थट्टा करा माझी, पण एक दिवस योग साधनेमध्ये अशी प्रगती करून दाखवली मी कि थक्क व्हाल तुम्ही, थक्क. समाधी कधी घेणार आपण? नाही, समाधी नाही घेणार मी. हल्ली ना समाधी घ्यायची सोयच राहिलेली नाही. परवा एका योग्यानी समाधी घ्यायला खड्डा खणला आणि आता तो आत जाणार, तो आतून म्युन्सिपाल्टीची माणसं बाहेर आली. शिवाय हल्ली समाधी वगैरे घ्यायला कोणी आत शिरलं की लोक थांबत नाहीत, वरना दगड बिगड टाकून मंदिर बिंदिर बांधून मोकळे होतात. मी समाधी घेणार नाही. हा, तुम्ही समाधी घेणार नाही? नाही. मग काय उपयोग तुमच्या योगाचा? ओ, मी योग करतो ना ते माझ्या उपयोगासाठी, तुमच्या उपयोगासाठी. मला अनेक सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या आहेत. हो गो बाई, कोणत्या सिद्धी? ते अजून नेमकं ठरवलेलं नाही मी. पण हे बघ, हे पातंजलीचं योग सूत्र आहे, त्याच्यात हे विभूतीपाद नावाचं प्रकरण आहे, ह्यात अनेक सिद्धी दिलेल्या आहेत. दुसऱ्यांच्या मनातले विचार कसे ओळखावेत? खरंच बघू बघू, तुमच्यासाठी मला उपयोगच होईल त्याचा. शिवाय अचानक अदृश्य कसा व्हावा? हा, ते शिकायची तुम्हाला काहीच गरज नाही, नेमक्या वेळेला तुम्ही अदृश्यच असता. शिवाय इथे हे बघ, हे बघ, हे परकाया प्रवेशाचं प्रकरण आहे. हे परकाया प्रवेशाचं प्रकरण मला जरा इंटरेस्टिंगच वाटतंय. साहजिकच आहे, परकाया प्रवेशाची तुमची आवड फार जुनी आहे.
यातली यातली एक तरी सिद्धी प्राप्त केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तुम्हाला सांगू का, परकाया प्रवेशाची सिद्धी तुम्हाला प्राप्त झालेली आहेच. आपल्या खालच्या सामनबाई आहेत ना, त्या मला परवा म्हणत होत्या, तुझ्या मिस्टरांना बघितलं ना की मला माझ्या मिस्टरांची आठवण येते. काय सांगतेस काय, एकदा भेटलं पाहिजे त्यांच्या मिस्टरांना. हे कठीण आहे, दोन वर्ष झालीत ते वर गेलेत. हो म्हणजे एवढ्याच जमणं कठीण. आणि विमलाबाई पण म्हणत होत्या. विमलाबाई एवढं तोंडवाकडे करू नका. काल जाताना रस्त्यामध्ये जिच्याकडे वळून वळून वाकून वाकून बघत होते. विमल, सॉरी विमलाबाई, तिचं काय? विमलाबाई म्हणत होत्या, तुझ्या मिस्टरांना बघितलं ना की मला अगदी माझ्या भावाची आठवण येते. तिलाही भेटलं पाहिजे एकदा मला. भाऊ बिजेला. तुम्हाला परकाया प्रवेशाची सिद्धी प्राप्त झालेली आहेच, त्यासाठी वेगळी साधना करायची गरज नाही. चिंटू बघ रे कोण आलंय. आता कोण आलं? अहो अहो, तुम्ही जरा तुमचं ते तेजपुंज शरीर जरा झाकून घ्या ना. का आई आई, ते शेजारचे नवीन अंकल आणि प्रेमा मावशी. अगो बाई, आले का ती दोघ? अहो तुम्ही जरा शर्ट बिट घालून या ना. अरे कोण येत आहे? अहो ते आपलं शेजारचं नवीन बिराड आहे, प्रेमा शालिनी नाव ऐकलंय का तुम्ही? ती नाटक सिनेमात काम करते. ओ हो हो, म्हणजे नटी आहे. हा, तर तिला आणि तिच्या नवऱ्याला मी चहाला बोलवलंय, जाना शर्ट घालून या ना. अगं चालतील, हे कपडे, त्यांना कमी कपड्यातली माणसं बघायची सवय असणार. हा, ती माणसं दिसायला सुंदर असतात, तुम्ही शर्ट घालून या. जा जा बाई. या 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 या, नमस्कार नमस्कार नमस्कार, या ना या या ना या. म्हटलं येता की नाही? आय लाईक टू बी पंक्चुअल यू नो. ती फक्त शूटिंगला वेळेवर जात नाही. ही माझे मिस्टर दिलरुबा, आमच्या चित्रपट सृष्टीमध्ये हे शायर दिलरुबा म्हणून ओळखले जातात, आणि डान्स कोरिओग्राफर पण आहेत. खरं का? तुमचे मिस्टर कुठे गेलेत, म्हणजे ऑफिसला वगैरे? ऑफिस कसं असेल, आज रविवार नाही का? चिंटू जा ना बाबांना बोल. जा. हाय अंकल, चॉकलेट बिकलेट आणलंय का? या वेळेला नाही आणलं, विसरलो, पुढच्या वेळेला घेऊन ये ना. ओके बाबा. बाबा इंग्लिश मीडियम मध्ये शिकतोय. हो, आजूबाजूची मुलं अगदी इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात ना, म्हणून हा पण इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो. ओ अच्छा अच्छा, आम्ही सुद्धा आमच्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्येच टाकणार आहोत. हो, किती मुलं आहेत तुम्हाला? एकही नाही अजून. झाल्यावर म्हणते मी. हॅलो, हे माझे मिस्टर. हॅलो, ग्लॅड टू मीट यू. हे माझे मिस्टर दिलरुबा, शायर दिलरुबा. ग्लॅड टू मीट यू. सेम टू यू, सेम टू यू, सेम टू यू. ही माझी मिसेस प्रेमा शालिनी. सेम टू यू, सेम टू यू, सेम टू यू. मी तुमची मिसेस. सेम टू यू. बसा तिकडे बसा. आओ बसा 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 मंडळी, बसा 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 बसा. काय मग अलीकडेच राहायला आलात वाटत? नाही, तसे झाले आम्हाला 2 आठवडे. कशी काय वाटली जागा? चांगली आहे. आता आधीच्या भाडेकरूंनी भिंतीला भोका पाडून ठेवली आहेत, पण जागा चांगली. लोक कशी काय वाटली? चांगली आहेत, स्वतःहून कुणाशी बोलायला जाणार नाही. ते इथल्या लोकांचं वैशिष्ट्यच आहे बरं का? नाही पण त्यामुळे पंचायत होते ना, म्हणजे आपल्याला कसली गरज असली तर कोणाकडे जायचं? आय मीन इफ यू नीड समथिंग. आमच्याकडे येत जा ना तुम्ही. हो हो, आमच्याकडे येत जा ना, काहीच हरकत नाही. रात्री बेरात्री अपरात्री कधी येत जा. हो हो, रात्री बेरात्री अपरात्री कधी येत जा तुम्ही, खरंच. हाऊ नाईस ऑफ यू बोथ. तुम्ही कधीतरी आमच्या नाटकाला या ना. अरे हो, तुम्ही नाटकात काम करता नाही का? ही सांगत होते. म्हणजे तुम्ही अजून हिचं नाटक पाहिलं नाही? नाही, नाटक बघायला आम्हाला बाहेर जायला लागत नाही. आम्ही तशी नाटक बघतो, पण फारच मागच्या रांगेतून बघतो, नाही का? हो थोडी. नाही आता की नाही, तुम्ही अगदी पहिल्या रांगेत ना बघा, मी तुम्हाला पासच देईन. हो की नाही? तू म्हणशील तस. नाही, पास नाही दिला तरी तुम्ही कधी आमच्याकडे मदतीला येऊ शकता, रात्री बेरात्री अपरात्री, नाही का? तुम्ही बसा, बोलत मी आलेच. प्लीज एक्सक्यूज मी, काहीही करू नका आमच्या. असं कसं, असं कसं, तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडे आलात ना. पण तुम्ही कशाला तसदी घेताय?
अगो बाई तुम्ही कशाला तसदी घेताय? तसदी तुम्ही घेताय? नाही नाही तसदी काहीच नाही. तसदी मी येऊ का मदतीला आतमध्ये तुमच्या बरोबर? नाही मी सगळं तयार आहे. हो हो आओ सगळं तयार आहे कालपासून. आईस्क्रीम वगैरे गार 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 गार. प्रेमाबाई तुम्ही आल्यापासून मला सतत आतून असं वाटतंय की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. तुम्ही मला नाटकात पाहिलं असेल. दुसरीकडे कुठेतरी? दुसरीकडे मी अधून मधून चित्रपटांमध्ये ही काम करते. दुसरीकडे कुठेतरी? हो तुमच्याकडे किती मोठी मोठी पुस्तकं आहेत हो. हा ते पतंजलीचं योग. पतंजली पतंजली म्हटल्यावर मला आठवलं. तुम्ही कैवल्य धाम मध्ये योगासन शिकायला जाता का हो? पण मी फक्त दोनच दिवस गेले नंतर मी सोडून दिलं. तुम्ही कसं ओळखलं? मी रोज जातो तिथे. ओ तुम्ही योगासन शिकता? हाउ नाइस. तुम्ही का सोडलं तो? ते पद्मासन करताना माझा पायच मुरगळला. मग मी योगाचा असा धसका घेतला म्हणून सांगते. हा पण मला योगामध्ये इंटरेस्ट नसला ना तरी योग्यांमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. काय सांगता काय? मग माझ्याकडे पुस्तकाचं नाख्य हे बघा. केवढं झाड पुस्तक आहे. मी जर नाटकाच्या दौऱ्यावर नेलं ना तर सगळे माझ्याकडे मागतील ते. हा म्हणजे नट वाचतात? वाचायला नाही काही डोके खाली घेऊन झोपायला. याच्यामध्ये बघा एक सिद्धीपाद प्रकरण इंटरेस्टिंग आहे तुम्हाला समजून सांगतो मी. सिद्धीपाद मी काय म्हणतो सिद्धीपाद जरा बाजूला राहू दे. आपण सध्या पाकसिद्धी बद्दल बघूया का जरा? तिकडे पाहून तोंडाला अगदी पाणी सुटलं. घ्या ना घ्या. एवढे वडे आवडतात का तुम्हाला? म्हणजे काय हिच्याशी लग्न होण्यापूर्वी वडे खाऊनच दिवस काढित होतो मी. फारच विनोदी स्वभाव आहे यांचा. नाही अहो विनोदी कसला म्हणजे असं खोटं खोटं बोलायचं आणि दुसऱ्यांना हसवायचं. अजिबात नाही. खरं बोलून जेवढ्या लोकांना हसवता येत ना तेवढ्या खोटं बोलून मी हसवता येत. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की आम्ही रोज हॉटेलमध्ये जेवतो. काय सांगता? तुम्ही रोज हॉटेलमध्ये जेवता? बघा बघा तुमचा स्वर किती कातर झाला. पण याच ऐवजी मी जर का तुम्हाला सांगितलं की आमच्या घरचा रोजचा स्वयंपाक मी करतो. हसलात की नाही तुम्ही? म्हणूनच मी म्हटलं खरं बोलून लोकांना हसवता येतं खोटं बोलून नाही हसवत. काय तरीच काय देईल काय समजून होईल त्यांची. काही नाही होतलं काही खरं नाहीये. ते कळत आम्हाला. बरे वडे कसे झालेत? वाव मार्वलस एक्सलंट. जरा मीठ कमी पडले. हो का? कुठे ना खायचं तोडून काय काय करू ग. नाही नाही खरंच थोडस मीठ कमी पडलंय. मी जरा खाण्याचा दर्दी आहे ना म्हणून राहुलं नाही मला. नाही चालेल चालेल त्यानिमित्ताने वड्यात मीठ घालायचं असतं हे आज पहिल्यांदा कळणं मला. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करत नाही? नाही तशी वेळ नाही आहे माझ्यावरती. या माहेरी गेल्यावर वगैरे बाळणपणासाठी? नाही हिची बहीण येते. लकी आहात तुम्ही. कशाबद्दल? नाही म्हणजे तुम्हाला घरचं काम करावं लागत नाही म्हणून म्हटलं मी. अच्छा अच्छा त्याबद्दल. काय 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 मला वाटलं मेवणीच्या बाबतीत की काय. पण तुम्हाला स्वयंपाकातले विशेष माहिती निष्ठ आहे. काय करणार आमचं लग्न होण्यापूर्वी मी ताजमहाल मध्ये कामाला होतो हॉटेल ताजमहाल मध्ये स्वयंपाक खात्यात. आमची ओळख तिथेच झाली. स्वयंपाक खात्यात? म्हणजे ही पार्टीला आली होती तिथे आमची ओळख झाली. बरे कांदे पोहे कसे झाले? ते तरी नीट झालेत ना? कांदे पोहे अगदी छान झालेत. हो ना पहिल्यांदाच खातोय मी तुमच्या हातचे पहिल्यांदा खातोय. आणखी आणू कमी? नाही नको नको बस बस ठीक आहे नो थँक्स. हे चमचे मात्र खूप छान आहेत तुमच्याकडचे. आमच्या लग्नात भेट म्हणून मिळाले माझ्या बाजूने. आमच्याकडे जेवढे सगळे चमचे आहेत ना तेवढे ह्यांच्या बाजूचे आहेत. आपण आपण उगच थाटामाटात लग्न केलं नाही रजिस्टर्ड लग्न केलं. तुमचं लव्ह मॅरेज आहे का? नाही नाही चांगलं ठरवून केलेलं मॅरेज आहे. अगं बाई मग रजिस्टर्ड मॅरेज का बरं? काय करणार त्यावेळेला हिचे इतके प्रयोग चालू होते लग्न करायला वेळेच नव्हता त्यामुळे आम्ही दोन प्रयोगाच्या मध्ये जाऊन लग्न करून आलो. काय करणार त्यावेळी वेळच तशी होती मला लगेच नाटकाच्या दौऱ्यावर जायचं होतं. हो ना आमचं लग्न झालं आणि ही दौऱ्यावर गेली. आमचा हनीमून 2 महिन्यानंतर झाला. 2 अंकाच्या मध्ये का? किती फनी ना आम्हाला असे मन मिळवू शेजारी कधी भेटलेच नाहीत राईट. बर तुम्ही कधी येणार आमच्याकडे? येऊ ना नक्की येऊ आम्ही. बर निघूया बस झालं ठेवा. ओके बाय सी यू. लगेच निघाला तुम्ही? थांबा ना जरा. नाही काय करणार
घरी जाऊन सगळ्या स्वयं पक्का राहायचंय. नाही सर, स्वयंपाक काय नाही असं काय नाहीये. इनफॅक्ट मला ना पुण्याला जायचंय प्रयोगाला. पुण्याला का? अरे वा, मग काय डेक्कन का टॅक्सी? नाही नाही, प्रोड्युसरची गाडी येणार आहे. प्रोड्युसर कडे गाडी असते वाटत. जाताना तरी आहे, आता येताना असेल की नाही कुणाल स्टार. निघूया ना दिल, निघूया. चल चल, अच्छा बाय. एक मिनिट, ते पतंजलीचं पुस्तक राहिलं ना, फार जवळ आहे, नंतर नीन केव्हा तरी. दिल बाय. आणि बरं का घरी या, आमच्या रविवारी घरी असतो मी. रविवार गेले 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 ते पाहुणे गेले. हो गेले. तुला लाज वाटत नाही पाहुण्यांना चॉकलेट मागायला? मला वाटलं ते जायला विसरले असतील. परवा नाही का विष्णू मामाने माझ्यासाठी आणलेला खाऊ चुकून परत नेला होता. तुला किती वेळा सांगितलंय मी कुणालाही काहीही मागायचं नाही. जाऊ दे ग, सोड, लहान आहे तो. पण काय, कशी काय वाटली माणसं? बरी वाटली. ते बाई कशी काय वाटली? कशी वाटली म्हणजे बाई वाटली? अग बाई वाटली काय, म्हणजे नाकी डोळी कशी वाटली असं विचारतोय मी. तुम्हाला आवडली ना? काय काय तरी काय लाज नको, लाज नको. हो काय लाज वाटते का लाजाला? हा, तिला बघून काय पागळलं होतात. हे खोट आहे. काय खोट आहे? तू तिच्याकडे असं बघत होतास की आता तुझ्या तोंडातन पाणी सुटेल. ए, तोंडातन पाणी सुटेल तिच्याकडे बघून नाही गेली, वड्यांकडे बघून. वड्यांकडे काय, तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. एकीकडे तिच्या नवऱ्याला हॅलो म्हणतात आणि तिचा हात हलवताय. सेम टू यू, सेम टू यू. तुला सांगते दिल, माझा हात अजून दुखतोय रे. मला असं वाटतं त्या गृहस्थाची ना बाईशी शेकहँड करायची पहिलीच वेळ असावी. माझा मात्र रस्ता क्रॉस करताना सुद्धा कधीही हात धरलेला नाहीये. तू वाटेल ते बोलू नकोस, तिने हात धरला होता माझा. हा, तिच्या नवऱ्याला हात नाहीयेत आणि तुम्ही तिला शेकहँडच करायला हवा होता का? नमस्ते नव्हतं का करता येत? आता तिने हात पुढे गेल्यानंतर मी कसा पाय मागे घेऊ? पहिली खेप आहे म्हणून सोडून देते. याच्या पुढे याद राखा, कधी कुठल्या बाईला शेक हँड केला तर हाताला बँडेजच बांधावा लागेल तुम्हाला. चिंटूचा अभ्यास घ्या, मी स्वयंपाक करते. मदत करू? काही गरज नाही, त्या दिलरुबाकडनं शिकून घ्या. हा, मी काय म्हणतो, एक थोडीशी बोलू नका दिल. पण मी म्हणते तुला काय गरज होती तिला हे सगळं सांगायची? अग पण मी म्हणतो सांगितलं म्हणून बिघडलं कुठ? बिघडलं कुठ? काल मी तिला एक तासभर लेक्चर दिलं होतं स्वयंपाक कसा करायचा या विषयावर. म्हणूनच तिचे वडे बिघडले. आणि तू खुशाल सांगून टाकलंस की सगळं स्वयंपाक मीच खेळतो. तरी बरं, मी तिला धुण्याबद्दल काही सांगितलं नाही. तू जर ना धुणं धुण्याबद्दल सांगितलं असतास ना तर घरी आल्यावर तुलाच वॉशिंग मशीन मध्ये घातलं असतं. मग आता मी जेवणाबद्दल सांगितलं म्हणून एक दिवस मला जेवण करून वाढणारेस की काय? तेवढा वेळ असला ना तर ती पण शिक्षा देईन मी तुला. शिक्षा म्हणून का होईना, एक दिवस करून वाढ की मला, तेवढीच एक दिवस मला रजा. तुझं नीट वागला नाहीस ना दिल तर तुला कायमचीच रजा देईन मी. ते शक्य नाहीये, एवढा चांगला नोकर दुसरा मिळायचा नाही तुला. तू माझा नोकर नाहीयेस, नवरा आहेस. ओके, म्हणून तर टिकू नाही, नाहीतर केव्हा सोडून गेलो असतो. ते तू आताही करू शकतोस. आता शक्य नाही. मऊ मऊ गादीवर झोपायची सवय झाली मला. शिवाय महागाईचा विचार केला ना तर या मुंबई शहरात बायकोच्या आधाराशिवाय जगणं केवळ अशक्य आहे. हो ना, मग निमूटपणे वागत जा, कळलं? हो, ते मी निमूटपणेच वागतोय, लग्न झाल्यापासून तेच चाललंय. तू सांगायचं मी ऐकायचं. मग अशी कुलकर्ण्यांचा हेवा वाटला मला. घरातली सगळी कामं बायको करते. बरोबरच आहे, करणारच. ते महिन्याच्या महिन्याला पगार अडून देतात तिला. मी ही नोकरी करत होतो म्हटलं. कुठली? ती ताजमहालाची. शी, तेवढ्या पैशांमध्ये फक्त दोन वेळेचं जेवण सुटलं असतं आपलं. ते कुलकर्णी किती सुखी आहेत. प्रेम करणारी प्रेमळ बायको मिळाली त्यांना. बरोबरच आहे, तुला नेहमी दुसऱ्यांच्याच बायकांचं जास्त कौतुक असतं. मी तुझ्यावर कितीही प्रेम केलं ना तरी मी तुला आवडणार नाहीच. अगं पण प्रेम करायला तू घरात असतेस कुठे? म्हणून काय झालं? पण मी जिथे कुठे असेल ना तिथे मला सारखी तुझी आठवण येत असते. तरीच तू घरातून बाहेर पडल्याबरोबर मला जोरजोरात उचक्या लागतात. मी कुठेही असले ना तरी असं वाटतं कधी एकदा घरी येते आणि तुला भेटते. आणि घरी आलीस की असं वाटतं कधी एकदा मी दौऱ्यावर जाते. मी कमवलेली पै न पै तुला दाखवते. पण फार लांबून सो वॉट,
कुठेही गेले तरी तुझ्यासाठी नेहमी भेट आणते की नाही. कधी बेळगावचं कुंदा, तर कधी लोणावळ्याची चिक्की, तर कधी सोलापूरची चादर. तू नसताना ती चादर पांघरूनच झोपतो. मी गेल्या वेळी गोव्याला गेले होते तेव्हा तुझ्यासाठी काजू आणि फेणी आणली होती. हो पण त्यातलं माझ्या वाट्याला फक्त काजू चालले. मी कितीही काही केलं ना तरी तुला ती कुलकर्ण्याची बायको चांगली वाटणार. रडू नकोस, रडू नकोस, पापण्या गळून पडतील. अगं रडू नकोस, रडू नकोस. बरं हे बघ, हे बघ, तुझ्यासारखी बायको मला शोधून सुद्धा सापडणार नाही. झालं समाधान? बस झालं. सिगरेट काढ. सिगरेट काय ओढतेस? सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. शिवाय हल्ली नाटक सिनेमात सुद्धा सिगरेट ओढताना दाखवित नाहीत. प्रत्यक्ष आयुष्यात कशाला ओढायची आपण सिगरेट? तू नेहमीच मला रडवतोस दिल. तू ना रडल्यावर फार छान दिसतेस. तुझ्या डोळ्यातलं काजळ अख्ख्या चेहऱ्यावर पसरत आणि मग तुम्हाला आणखी हवी हवीशी वाटायला लागतेस. प्रेमा आज एकदाच नाही. अरे आज माझा प्रोड्युसर कुठलाही क्षणी गाडी घेऊन येईन. मला गेलं पाहिजे. प्रेमा मी किती दिवसात छडीचा मार खाल्लेला नाही. छडी? ही वेळ आहे का छडीचा मार खायची? प्रेमा प्रेमा आज तुला फार वेळ नाही मारावं लागणार. नाही रे, मला खूप वेळ होते, मला गेलं पाहिजे. प्रेमा प्रेमा प्लीज, आज खरंच खूप वेळ नाही मारावं लागणार. अरे पण माझा प्रोड्युसर येईल ना. प्रोड्युसर गेला खड्ड्यात आज. प्लीज प्रेमा नाही म्हणून. कम ऑन. नाही म्हणून. बरं ठीक आहे, जा तिकडे. गॉड, कुणाला खरं वाटणार नाही की ह्याला छडीनी मारल्याशिवाय प्रेमच करता येत नाही. देवा, कुणाला सांगितलं तर खोटंच वाटेल. हॅलो, या चेतनाजी, माझ्या नवीन पिक्चरचा प्रोड्युसर. हॅलो, या. हो निघाले, आलेच आलेच. ओके बाय. सॉरी डील, सॉरी. प्रेमा चल ना, प्रेमा चल ना. नाही नाही नाही, सॉरी डील. अरे माझा प्रोड्युसर आलाय, तुला माहिती ना चंदूलाल, मी तसं नवीन पिक्चर करते. मी त्याला थांबू नाही शकत. आणि मला? तू नवरा आहेस, तो प्रोड्युसर आहे, त्याला कसं थांबवायचं. मी तुझी गोष्ट वेगळी होते. बरं मी निघू, माझ्या सँडल्सचं दुसऱ्या लवकर लवकर. प्रेमा जा ना. गुड बाय. अंटो अंटो. गुड, आय एम लुकिंग गुड. आणि लवकर या का. ओके ओके, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. या कार्ड. आणि त्या चढू बघू पटकन. ओ गॉड, आय एम गेटिंग लेट. थँक यू. बर चल निघते मी. ए ऐश्वर्या, काय नाराज होतोस? मी तुला सांगते ना, मी ना मी आले ना की मग तू आहेस आणि ती छडी आहे. ओके बाय बाय, सी या. डील, मी पहाटेपर्यंत येईन. ओके. ए आजू, अरे बोल ना बोल ना. मला सकाळी चहा लागतो माहिती ना तुला. गुड बॉय. बरं तुला खर्चाला पैसे देऊ का? तू घरीच आहेस ना, कशाला हवेत? निघू मी, नाराज नको हो. बाय टाटा. प्रेमा निदान निदान गुड बाय किस तरी. ओह नो नो, माझे लिपस्टिक बिघडेल ना आता. बाय बाय प्रेमा. बाय डील. कुलकर्णी, तुम्ही खूप भाग्यवान आहात. मला तुमचा हेवा वाटतो कुलकर्णी, कारण तुम्हाला सोलापूरची चादर अंगावर घेऊन झोपावं लागलं. देवा देवा, मला कुलकर्णी का नाही रे बनवलंस देवा. बाबा कधी येणार? येतील एवढ्यात. पण बाबांना एवढा उशीर का ग होतो? अरे बाबा, त्यांना ओव्हर टाइम असतो. ओव्हर टाइम म्हणजे काय ग आई? होमवर्क पूर्ण झाला नसेल तर तुमच्या बाई शाळेत तुम्हाला लेट बसवून ठेवतात ना, तसं बाबांना ऑफिसमध्ये बसावं लागतं. ए आई, बाबांच्या बाई जाम कडक आहेत का ग? हो, त्या बाबांकडनं रोज अभ्यास करून घेतात. पण बाबा घरी का नाही अभ्यास करत? त्यांना घरी लवकर झोप येते म्हणून. वेळेच आहेत बाबा, चांगला घरी अभ्यास करायचा सोडून. हे आई, ते दिलबुरा अंकल आहेत ना? दिलरुबा. तेच ते ग. ते दिवसभर घरीच का ग असतात? ते घरच्या घरीच होमवर्क करतात. हा, ते किती चांगले आहेत नाही? ते मला रोज विचारतात. काय आई काय करते, ती कशी आहे? अग बाई, असं विचारतात? हो,
आणि मग मला एक चॉकलेट देतात, पण ती प्रेमा आंटी मला मुळीच आवडत नाही. का? एक सारखा सिगारेट ओढत असतात या आशा. या आई काय, ते दिलरुबा अंकल तुझ्याबद्दल जसं विचारतात ना तसं बाबा पण विचारतात. काय विचारतात? प्रेमा आंटी कशी आहे, ती काय करते? बाबा आले वाटत. हाय, एक्सक्यूज मी, जरा चावी ठेवता का तुमच्याकडे? आमची बाहेर गेली, तशी तिच्याकडे चावी आहे, पण ती म्हणाली डुप्लिकेट चावी तुमच्याकडे ठेवून द्या. या ना, या ना. घाईत आहात का? हो, खूपच घाईत आहे. काय चिंटू, कसा चाललाय अभ्यास तुझा? मस्त. तुमचा होमवर्क झाला? काहीतरी काय विचारतोस? होमवर्क म्हणजे होमचं वर्क झालं का म्हणतो तो? झालं झालं. बाई अजून आलं नाहीत वाटत? नाही ना, असतील, दुपारी पण प्रयोग आहे. काय अंकल, तुमच्या बाई तुम्हाला मारतात का? हो, काय वडासारखा विचारतोस? जा, आज जा झोप. एव्हाना यायला हव्या होत्या ना बाई? हो ना, दुपारचा प्रयोग म्हणजे 7 संपला असेल, जास्तीत जास्त 7:30. नंतर कधी आम्हाला एका पार्टीला जायचंय. लग्नाची पार्टी वाटत? नाही हो, एका पिक्चरच्या सिल्वर ज्युबिलीची पार्टी आहे. पण तिने मला सांगितलंय 8:30 पर्यंत मी नाही आले तर तू एकटाच जा. एकटाच? तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. नाही म्हणजे तसं खाजगी आहे बरं का, दार लावून घेऊ. असं नाही काही, मला एवढंच विचारायचं होत म्हणजे बाई नाटकात सिनेमात काम करतात, रात्री अपरात्री घरी येतात, तुम्हाला संशय येत नाही? अजिबात येत नाही. नटीच्या नवऱ्याच्या शब्दकोशात संशय हा शब्दच नसतो. त्यांचे नाटकातले सिनेमातले प्रणय प्रसंग पडद्यावर बघताना तुम्हाला त्रास नाही होत? नाही, कारण त्यावेळेला मी प्रेक्षकांकडे बघत असतो. पडद्यावर नाटकात प्रणय प्रसंग चालू असताना प्रेक्षकांकडे बघून जास्त मनोरंजन होतं असा माझा आजवरचा अनुभव आहे. ते दौऱ्यावर जातात ना तेव्हा त्या काय करत असतील असा विचार तुमच्या मनात येतो का? नाही येत, कारण ती दौऱ्यावर असताना मी इथे काय करतोय हे तिला तरी कुठं ठाऊक असतं. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या व्यवसायाचा तुम्हाला काहीच त्रास होत नाही? काहीच त्रास होत नाही, किंबहुना फायदाच होतो म्हणा ना. घर कसं अगदी शांत शांत असत. तुम्हाला पार्टीला जायला उशीर होईल ना? तुम्ही मला कटवताय का? नाही नाही, अजिबात नाही. तसं काही अजिबात नाही. नाही, मला माहितीये तुम्हाला अपेक्षित उत्तरं मी दिली नाहीत ना, म्हणून तुम्हाला जरा कंटाळाच आलाय. म्हणजे? मी जर तुम्हाला सांगितलं असतं की मला माझ्या बायकोचा नेहमी संशय येतो, तिचे प्रणय प्रसंग बघताना मी भयंकर भडकतो, ती रात्री उशिरा घरी आल्यावर आमचं कडाक्याचं भांडण होतं, एवढंच नव्हे तर तिच्याशी लग्न केल्याचा मला पश्चाताप होतोय असं मी सांगितलं असतं ना, तर तुम्हाला बरं वाटलं असतं. नाही नाही, असं काहीच नाही, असं काहीच नाही. मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटली असती. मग त्याच सहानुभूतीची मला गरज आहे. तिच्याशी लग्न करून मी पस्तावलोय. हो, काय बोलताय तुम्ही? मला तुमच्यासारखी बायको हवी होती. हो, खरं सांगतो, खरं सांगतो सुशीला बाई, मला केशव कुलकर्णींचा हेवा वाटतो. त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली, राब राब राबणारी, संध्याकाळी त्यांची वाट पाहणारी. तुम्हाला चिंटू सारखा मुलगा आहे, आमच्या हिला बाळंतपणासाठी वेळच नाही. परवा मी चिंटूला सहज विचारलं, चिंटू आई काय करते? तर चिंटू म्हणाला बाबांचं डोकं चेपते. त्या कार्ट्याला ना कुठे काय बोलावं काही कळतच नाही. मला इतका हेवा वाटला कुलकर्ण्यांचा, संपूर्ण दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मग तुम्ही त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलंय? नाही, मांडीवर वगैरे काही नव्हतं, उशीवर होतं. अहो, कुठे का असे ना, तो भाग महत्वाचा नाहीये. पण तुमची नाजूक बोट त्यांच्या नाजूक कसली, धुळ भांडी करून अगदी खरभरेच झाली आहेत. बघू. पण ही बोट सुद्धा आमच्या नशिबात नाहीत, आमची ही माझं डोकं कधी कधी चेपत नाही. नाही, मी सुद्धा उठसूट यांचं डोकं चेपत नाही आहो. आपण कधीतरी चेपत असाल ना? हा, म्हणजे पगाराच्या आदल्या दिवशी वगैरे. मग किती बरं वाटत असेल कुलकर्ण्यांना, तुमची खरभरीत का होईना, पण बोट त्यांच्या केसातून फिरत असतील, कानाच्या पाळीवर रेंगाळत असतील, कपाळावर ना अशी गालावर येत असतील. आमच्या हिचा हात माझ्या गालाला फक्त एकदाच लागला. कधी ते? माझ्या गालावर डास बसला होता तेव्हा. तुम्ही ना
अगदी अतिशयोक्ती करता बरं का? आता अतिशयोक्ती न करता तुम्हाला एक गोष्ट सांगू? हा अगदी खरं खरं सांगू? हो सांगा ना. तुम्ही की नाही हा खूप चांगले आहात, सुंदर आहात. अगो बाई, अहो कुणी ऐकलं तर काय म्हणेल? कुणी काय का म्हणे ना, पण खरं सांगतो. शिवाय आम्ही असं पण ऐकलंय की तुम्ही काय तुम्ही जाऊ दे. सांगा ना काय. आम्ही तर असं ऐकलंय की तुम्ही गाणं सुद्धा खूप छान म्हणता. गाणं नाही, मी नाही गाणं म्हणत. असं नाही, आम्ही ऐकलंय, आम्ही ऐकलंय. खरंच मला गाणं म्हणता येत नाही. गाणं म्हणून दाखव ना. अहो काहीतरी का सुशीलाबाई, प्लीज गाणं म्हणून दाखव ना. अहो नाही, मला खरंच गाणं म्हणता येत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? फक्त एकच गाणं. अहो हे यायची वेळ झाली आहे आणि मला खरंच येत नाही गाणं. आम्हाला चिंटूनी सांगितलंय. या चिंटूला ना रट्टाच दिला पाहिजे आता. हवं तर मला रट्टा द्या, पण एक गाणं म्हणून दाखव ना. नाही नाही, असं कसं, मला नाही म्हणता येत गाणं. सुशीलाबाई प्लीज एक गाणं म्हणून दाखव ना प्लीज. सुशीलाबाई म्हणा ना प्लीज. बरं म्हणते, तुम्ही शांत बसा. मी शांत मी उभा राहतो, तुम्ही गाणं म्हण, एक गाणं प्लीज म्हणा ना. मेरे पिया मेरे पिया गए रंगून, वहां से किया है टेलीफोन. तुम्हारी याद सताती है, जिया में आग लगाती है. मेरे पिया पिया मेरे पिया पिया मेरे पिया मेरे पिया. माझे कान तृप्त झाले गाणं ऐकून. मेरे पिया मेरे पिया गए पिया. म्हणजे तुमचं गाणं ऐकून कनी मी अगदी रंगून गेलो. काहीतरी काय मेरे पिया. मी चुकीच्या घरात पडलात हो सुशीलाबाई, चुकीच्या घरात पडलात. बरं बरं, तुम्हाला पार्टीला जायला उशीर होतो ना? हो मी निघतो. हा हे चिंटूसाठी. अहो दरवेळी कशाला द्यायला पाहिजे? असू द्या हो, मला चिंटू आवडतो. मला तुम्ही आवडता, मला तुम्ही सगळेच आवडता. मला तुमचे मिस्टर नाही आवडत. का? कारण ते तुमचे मिस्टर आहेत. मी ना बाय द वे तुमच्यावर एक शेर रचलाय. माझ्यावर? तुमच्यावर. ऐकू? हो. शेर रचलाय. ए दर्दे जिगर ए दर्दे जिगर ए जाने वफा ए दर्दे जिगर ए जाने वफा क्या थी वो मेरी खता. ए दर्दे जिगर ए जाने वफा क्या थी वो मेरी खता के ऊपर वाले ने तुझको बीवी बनाया दूसरे की. कळलं नाही. शेर छान होता. छान होता ना? हो. बर येऊ मी. हो पिया मेरी. सुशीलाबाई आमचं दिल पाहिलं का कुठे तुम्ही? अहो हे काय इथे. ओ माय गॉड दिल, तू काय करतोय इकडे? चावी द्यायला आलो तो. चावी? ओके. मी काय म्हणतो, तू आता आलीच असते, चल ना माझ्याबरोबर पार्टीला. नाही ना दिल, मी खूप दमले. तिकडे माझ्या ओळखीचं कोणीच नाहीये. असं काय करतोस दिल? चंदूलाल तुझा मित्र आहे ना? अग पण नटीच्या नवऱ्याचे मित्र आहे, त्याचे मित्र नसतात. बर जात. आणि पार्टीत जरा बेता नव की. बर येतो मी. मेरी पिया मेरी पिया गे. जा आता पार्टीला उशीर होईल. बाय. अच्छा अच्छा. अहो थांबा ना, आलाच तर बसा ना. नाही हो, कधी एकदा घरी जाऊन असं अंग टेकते असं झालंय मला. हो का? हो. बाय द वे, तुमच्या मिस्टरांनी सांगितलं नाही त्यांना माझं नाटक कसं वाटलं? हे नाटकाला आले होते? हो, अगदी पहिल्या रांगेत बसले होते. तुम्ही पण यायला हवं होत. हो मला घरातली कामं होती ना. हो नो प्रॉब्स, नेक्स्ट टाइम या. या नाटकामध्ये की नाही, मी एका शाळकरी मुलीचा रोल करते. म्हणजे अख्खा वेळ मी स्टेजवर ब्लाऊज आणि स्कर्ट घालून वावरत असते. हो का? म्हणूनच हे पहिल्या रांगेत बसले होते. तुमच्या ह्यांना माझं नाटक इतकं आवडलं, इतकं आवडलं ना, की पहिल्या अंकाच्या इंटरव्ह्यूमध्ये येऊन त्यांनी माझी पाठच थोपटली. नाही बरोबर आहे ना, नाहीतर नंतर गर्दी झाली असती ना. नाही पण दुसऱ्या अंकातही ते आले आणि माझी पाठ थोपटली. असे किती अंक होते? तीन. ते तिसरे अंकात आलेच नाहीत वर. बरोबर आहे, तुम्ही साडी नेसला असाल. तुम्हाला कसं कळलं? अंदाजाने काही गोष्टी ओळखता येतात मला. किती हुशार आहात तुम्ही. ओके आय मस्ट लीव्ह. चला मी येते. माझं एक काम कराल का?
काय ते तुमच्या मिस्टरना सांगा थँक्स लॉट हो नक्की सांगते बाय हो अगदी आभार मानते हो पाठ पण थोपटते बाय 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 नाटक लागले होते प्रेमा काय दिले तू मला भाग्य नेले तू मला प्रेमा आई गाय आई चिंटू झोपला हो केव्हा झोपला मला भूक लागली जेवायला वाडा जेवायला वाडा आज ऑफिस मधून यायला एवढा उशीर का झाला तुम्हाला अगं मी तुला सांगितलं होतं ना आज ओव्हर टाइम ला बसणार आहे उशीर होईल मला खूप दमला असेल नाही हो ग खूप काम असत तुला कल्पना येणार नाही काय काम करायला लागतं मला अगदी बारकाईने लक्ष देत असाल नाही हो ना सुपरवायझर आहे ना मी कोण कसं काम करत ते डोळ्यात तेल घालून बघायला लागतं मला कुणाचं काम आवडलं तर पाठ बीट थोपटता की नाही मग त्या बाबतीत हात आखडता घेत नाही मी कुणाचं काम आवडलं तर जाऊन पाठ थोपटतो मी स्वतः धावत जाऊन नाही धावत काय बडबडतेस ग तू आज ऑफिस मध्ये तुम्ही किती वाजेपर्यंत होतात हे 8 वाजेपर्यंत दुपारी काय परकाया प्रवेश केला होता का परकाया प्रवेश काय बडबडते नाही हसू नका तुमच्यासारखाच एक माणूस प्रेमाबाईंच्या नाटकाला गेला होता जेवायला वाढ तू जेवायला वाढ कोटाडे दगाबाज ओव्हर टाइमचं नाव सांगून तुम्ही नाटकाला जाता कुठल्या गाढवाने सांगितलं मी नाटकाला गेलो होतो म्हणून तिनेच सांगितलं अगदी पहिल्या रांगेत बसला होता हे सुद्धा तिने सांगितलं काय बाई आहे कुणाच्या कामाची तारीफ करायची सोय जोडलेली नाहीये माझी कधी तारीफ केली नाही ठीक आहे याच्या पुढे तुझी पाठ थोपटत जाईन बस एक नंबरचे ढोंगी आहात तुम्ही ओव्हर टाइमच्या नावाखाली नाटकाला जाता हे बघ आज ऑफिस लवकर सुटलं मग मग सरळ घरी का नाही आलात घरीच येतो तो सगळे मित्र म्हणाले चला चला नाटकाला जाऊ म्हटलं चला अरे वा म्हणजे बायकोपेक्षा मित्र जवळचे वाटतात तुम्हाला याच मित्रांबरोबर पूर्वी तुम्ही ओव्हर टाइमच्या नावाखाली पत्ते कुठत होतात पण आता मी पत्ते खेळणं बंद केलंय ना तुम्ही बंद केलंय मी बंद करायला लावलंय बरं झालं तूच कबूल केलंस माझ्या सगळ्या आवडी निवडी अशाच बंद केल्यास तू मला क्रिकेट खेळायची केवढी आवड होती अरे देवा काय दिवे लावलेत तुम्ही क्रिकेट मध्ये माहितीये बॅट इकडे तर बॉल तिकडे समोर चेंडू येताना दिसला तर धावा काढण्याच्या ऐवजी देवाचा धावा करायचा तुम्ही बरोबर माझं लिखाण सुद्धा बंद केलंस तू ते मराठी साहित्यावर माझे उपकारच आहेत हा जॉगिंग केलेलं सुद्धा तुला आवडत नाही कसं आवडेल कसं आवडेल अर्धी चड्डी घालून मुलींच्या शाळेभोवती चक्रा मारणं हे तुमचं जॉगिंग माझी कुठली आवडी निवडी तुला पसंत नाही अरे आवडी निवडी काय फक्त तुम्हालाच आहेत मला ही डान्सची आवड होती काय तू आणि डान्स नको 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 का नको नको डान्स काय फक्त शेजारीनच करू शकते का बघ तू शेजारीला मध्ये मध्ये आणू नकोस तुझ्यात आणि तिच्यात खूप फरक आहे हो तो फरक पहिल्या रांगेतून स्पष्ट दिसला मला पुन्हा पुन्हा पहिल्या रांगेत नेऊ नकोस याद राखा पुन्हा तिच्या नाटकाला गेलात ना किंवा तिच्या घरात पाऊल टाकल तर कळलं कळलं काय हे काय तो आचारी इथे आलेला चालतो मला बंदी करता तो इथे आला तो कोणी सांगितलं तुम्हाला अरे हे चॉकलेट बंबलून सांगताय ते चिंटू साठी आणला होता हे बघ या पुढे या घरात चॉकलेट बिकलेट सगळा बंद कळला एक्सक्यूज मी अरे या या इथे कुठे इलेक्ट्रिशियन मिळेल का काय झालं ते ना आमच्या घरचा फ्यूजच गेला हो आणि अख्खी रात्र अंधारात काढायची म्हणजे यु नो फ्यूजच गेलाय ना मी देतो ना दुरुस्त करून तुम्ही कधी केलाय का दुरुस्त कधी केला नाही म्हणून आताही करायचं ना असं आहे का नाही काही अनुभव वगैरे आहे का लग्नाचा कुठे अनुभव होता मला काय अडलं का आपलं हातच टेकले हे बघ आतमध्ये एक वायरचा तुकडा आहे तेवढा घेऊन ये हा तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला दुरुस्त करून देतो फ्यूज सो स्वीट ऑफ यू तुम्ही कोर्स केलाय नाही हो मला ना उपजत ज्ञान आहे म्हणजे काय आमच्या घराण्यातच आहे ते माझे आजोबा आहेत ना ते इलेक्ट्रिकल बोर्डात नोकरीला होते माझे काका इलेक्ट्रिकल इंजिनियर होते माझे वडील इलेक्ट्रिकची बिलं वसूल करायचे मी गेली 40 वर्ष इलेक्ट्रिकची बिलं भरतोय त्यामुळे आमच्या घराण्याच्या नसा नसात अशी वीज खेळते सगळीकडे म्हणजे इथे जरी आमच्या घरातला फ्यूज गेला ना तरी माझ्या नसात वीज चालूच असते मी काही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करून देतो ओके पण रात्री या नाईट गाऊन मध्ये काय सुंदर दिसता हो तुम्ही मी पुढे होते तुम्ही या लवकर तुम्ही व्हा पुढे मी आलोच थँक्यू हे घ्या
चला मी पण येते तुमच्या बरोबर. कशाला? मला काय काळोखाची भीती नाही वाटत. नाही तुम्हाला नाही वाटत, मला वाटते. आता या रात्री तुम्ही फ्यूज दुरुस्त करायला तिकडे गेलात तर रात्रभर काही परत येत नाही. तुझ्यासारखी संशयी बाई बघितलेली नाही मी. हे बघ तू जा, मी हा गेलो आणि हा आलो. हो मग यास तुम्ही, मी जाते झोपायला, मला उठवायचं नाही. सकाळी घेते मी तुमची हजेरी. प्रेमा काय दिले तू मला भाग्य दिले. मेणबत्ती म्हणून घाबरलो मी. या या ना प्लीज. काय शोधताय? बटन कुठे आहेत तुमची? तिकडे. अरे बापरे फार वर आहे तो. हात नाही पोचणार. नाही मग स्टूल आहे एखाद? स्टूल नाही. हा मोडा करेल. मोडा हो चालेल ना, चालेल. प्लीज जरा हेल्प करता. ओ सावकाश. हा हा चढू. चला चढा लवकर. हा जरा धरा. हा हो धरते. अरे बापरे हे डगडगतय. मी धरलंय, तुम्ही तुम्ही करा वरचं काम. नीट घट्टा धरा. हा नाही तर पडेन मी. नाही नाही शक्यतो पडू नका प्लीज. हा पण आता अंधारात तोल गेलास तर कोण काय करणार? नाही नाही प्लीज 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 केशवराव. इथे काही दिसत नाही. नाही मेणबत्ती आहे माझ्या एका हातात, मी धरलं. वर धरा ना ती, मला दिसेल अशी थोडी. वर धरली. ओ गॉड. प्रेमाबाई तुम्ही घरी एकट्याच? नाही एकटेच म्हणजे आता तरी एकटेच. मिस्टर कुठे गेले? तो पार्टीला गेलाय. म्हणजे आता रात्रभर तुम्ही एकट्याच? नाही एकटी कशानी, कितीही उशीर झाला तरी दिल येतोच परत घरी. असं होय झालं तुमचं? नाही चाललंय 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 माझं. पण प्रेमाबाई मी आज तुमच्या नाटकाला आलो हे तुम्ही माझ्या बायकोला उगाच सांगितलं. तो मी तिला थाप मारली होती, मला ओव्हर टाइम आहे म्हणून. ओ आय एम सो सॉरी. पण तुम्ही थाप का मारली तशी? कारण मला तुम्हाला भेटावं असं वाटायला लागलं अचानक म्हणून. आपण रोजच भेटतो ना केशवजी. तरी सुद्धा मधूनच एकदा भेटावं असं वाटायला लागलं मला म्हणून. मेणबत्ती संपत आली. आउच. ओ हो 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 मला ना नेहमी असं वाटतं की तुमची अशी बोलत राहावं. अरे नाही नाही असं कसं सोडणार नाही मी हातातली गोष्ट. एकदा घेतली की शेवटपर्यंत देणार. मराठी माणूस आहे मी, मराठी माणूस. दोन मिनिटात होईल बघा, फार काय नाही झालेलो. झालेलं आहे. लाव आधी बे बटन तिकडे. अरे हो तिची टोन. वाव थँक यू सो मच. इट्स ओके. तुम्ही चहा घेणार की कॉफी? अहो चहा कॉफी काही नको मला. तुम्ही दिसलात. देवा मला क्षमा कर, तिच्याबद्दल माझ्या मनात पापी विचार आला. देवा मला क्षमा कर. नाही पण देवा हा सगळा तुझाच खट्याळपणा आहे. हे सगळं तूच केलंयस. आम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट नेहमी दुसऱ्याच्याच मालकीची असते. आता ती माझ्या शेजाराची बायको आहे, हा का माझा दोष आहे? तूच तूच जाणून बुजून तिला माझ्या शेजाऱ्याच्या पत्रात घातलीस. तिचा स्पर्शही तूच घडवून आणलास. तेव्हा तिचा स्पर्शही तूच घडवून आणलास, नाहीतर ते स्टूल डगमगाची काय गरज होती. पण तिच्या त्या स्पर्शाने माझा अंग आता पेटून गेलाय. तेव्हा आता मला ती हवी आहे, मला ती हवी आहे. पण मला कशी मिळणार ती? तिला जर प्रेमाने जिंकावं तर तिने माझ्या प्रेमात पडावं असं माझ्याकडे काहीच नाही.
बर तिच्यावर बळजबरी करावी तर लोकल मधली साधी जागा पकडता येत नाही मला, तिच्यावर बळजबरी काय करणार मी. पण देवा देवा आता तूच मला मदत कर, देवा तूच मला मदत कर परमेश्वरा. जर माझ्या पत्री काय पुण्य जमा झालं असेल, कारण वयाच्या 11व्या वर्षापर्यंत कुठल्याही स्त्रीकडे मी वाकड्या नजरेने बघितलं नाहीये, जर माझा ध्यानधारणेचा प्रयत्न प्रामाणिक असेल, अर्थात ध्यानधारणा करताना मी कोणाचं चित्र डोळ्यासमोर आणतो ते सोड, परमेश्वरा जर तुझ्या दरबारात मला एवढं स्थान असेल तर एक दिवस, फक्त एक दिवस मला प्रेमा शालिनीचा सहवास लाभू दे, एक दिवस. ए पण त्यात रात्र सुद्धा आली हा. 24 तास, फक्त 24 तास मला प्रेमाचं प्रेम मिळू दे, फक्त 24 तास मला त्यातील रुबाची जागा दे, एवढीच एवढीच विनंती आहे माझी परमेश्वरा नारायणा गजानना ईश्वरा, माझा अर्ज मंजूर कर ईश्वरा परमेश्वरा. अरे बाप हा गडगडाट कसला झाला, पंगावर न पडली की काय, लखलखाट तुमच्या घरातला फ्यूज गेला की काय. परमेश्वरा माफ कर रे बाबा माफ कर, पण काय माझ्या मनात आलं ते मी बोलून टाकलं, तुला पटलं तर ठीक आहे आता लावू दे ना, फॉरगेट इट, माफ कर मला. देवा देवा आता झोपतो मी, गुड नाईट. मला रात्रभर प्रेमा शालिनीची गोड गोड स्वप्न पडू देत परमेश्वर. जॉगिंगला कसं जाणार, मुलींच्या शाळेला सुट्टी. बरं खूप झोपलात, रात्री किती वेळ फ्यूज दुरुस्त करत होते कुणास ठाऊक. उठा बरं उठा. दिलरुबा कुठे आहे? दिलरुबा हा मी तुमच्याशी बोलतीये. तुझी झोप नीट झालेली दिसत नाही. तुमची झोप झालेली दिसत नाही, जा स्वतःच्या घरी जा. स्वतःच्या घरी म्हणजे आता मी कुठे आहे? तुम्ही आमच्या घरी आहात, तुमचं घर शेजारी आहे. अरे काल रात्री मी नुसता फ्यूज दुरुस्त करायला गेलो तर एवढी चिडलीस तू. फ्यूज तुम्ही दुरुस्त केलात का आमच्या यांनी? अगं मीच तुमचे हे. अहो तुम्ही काय बरळताय, काही समजतंय का तुम्हाला दिलरुबा? पुन्हा मला दिलरुबा म्हणू नकोस तू. मग स्वतःला काय समजता तुम्ही? अगं मी तुझा नवरा आहे. ते तुमचं दिवा स्वप्न आहे. हे बघ सुशीला, मला नावाने हाक मारू नका. परक्या पुरुषांनी नावाने हाक मारली मला आवडत नाही. परका पुरुष? अरे 10 वर्ष तुझ्याशी संसार केला तरी मी परका पुरुष? अहो तुम्हाला काय पूर्वजन्माची आठवण वगैरे येते की काय? हे बघ मी या जन्माबद्दल बोलतोय. अहो दिलरुबा तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्ही चला घरी चला. एक काम कर, तुझीच तब्येत बरी नाहीये, तू आतमध्ये विश्रांती घे. गुड मॉर्निंग दिलरुबा अंकल. अरे अंकल कोणाला म्हणतोस? हा अंकल कोणाला म्हणतोस? बापा गाद्या बापाला. अहो तुम्ही त्याचे बाबा नाही आहात. ऐकून धक्का बसला. ह्याचा बाप आहे कोण? चिंटूला विचारा. चिंटू तुझ्या बाबांचं नाव सांग. केशव कुलकर्णी. म्हणजे मी? तुम्ही नाही काही, मी तर दिलबुरा अंकल. अंकल पुन्हा पुन्हा अंकल म्हणतोस बापाला गाद्या. म्हण बाप, बाबा म्हण, बाबा म्हण. आईला विचारलं पाहिजे, आईने जर सांगितलं ना तर मी कुणालाही बाबा म्हणेन. चिंटू असं जस इकडे 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 जा आणि प्रेमा आंटीला बोलवून आण. थांब 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 मीच बोलवते. थांबा जरा. प्रेमाबाई, अहो प्रेमाबाई चुप. काय आहे? सुशीला इकडे. मी काय म्हणतो, आपल्या भानगडी तूच कशाला तिला बोलवतेस? भानगड? अहो आता कहर झाला हा दिलरुबा. काल मी तुम्हाला काय प्रोत्साहन काय दिलं? प्रोत्साहन दिलं कधी? कोणाला प्रोत्साहन दिलं? तुम्हाला. तू आता येऊ दे प्रेमाबाई ना, सांगते त्यांना सगळं. काय सांगतेस त्यांना? मला तुम्ही इथे शेर म्हणून दाखवलात आणि स्वतःच्या बायकोबद्दल काही बाई बोलत होतात आणि म्हणालात मला तुझ्यासारखी बायको हवी, असं म्हणालात मला. असं म्हणालास तू दिल? अगो बाई तुम्ही ऐकलं की काय? दिलरुबा
माझ्या मागे असं बोलतोस तू? प्रेमाबाई माझं जरा ऐका। प्रेमाबाई तू घरी चल, तुझी चांगलीच हजेरी घेते की नाही बघ। कुठे होतास रात्रभर? इथेच होतो। इथे? सुशीलाबाई रात्रभर तुम्ही माझ्या नवऱ्याला इथे ठेवून घेतलं? हे पहा प्रेमाबाई, मी तुमचा नवरा नाही, मी हिचा नवरा आहे। सुशीलाबाई तुम्ही काय केलं माझ्या नवऱ्याला? अगो बाई मी काहीच केलं नाही, मी सकाळी उठून बाहेर आले तर हे इथे दिवाणखान्यात झोपलेले होते। दिलरुबा तुला शरम वाटली नाही इथे झोपायला? अरे शरम कशी वाटणार, हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद केलेला होता। नशीब तेवढा तरी संयम दाखवलं तुम्ही। वाटेल ते बोललेलं खपून घेणार नाही। निघा तुम्ही दोघे निघा। चला हे पहा तुमचा काय दिलरुबा। हे पहा प्रेमाबाई, मी दिलरुबा नाही, मी केशव कुलकर्णी आहे। आई बाबांनी बॉडी बदलून घेतली तर नसेल ना? बॉडी बदलून घेतली? चला झाली तेवढी शोभा आता पुरे झाली, चल बघू आपल्या घरी। मी जरा आरशात पाहून येतो। काही नको, आपल्या घरी भला मोठा आरसा आहे। चल 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 आपल्या घरी। प्रेमाबाई अहो आमचे हे काल रात्री तुमच्याकडे फ्यूज दुरुस्त करायला आले होते ना, अजून परत आलेले नाहीये, त्यांना तुमच्याकडेच ठेवून घेतलं की काय? चल बघू। चल अगो बाई गेले कुठे? हे आई दिलबुरा अंकल ना, सॉरी दिलरुबा अंकल ना। नाही नाही दिलबुराच बरोबर आहे। पण त्यांना बाबांचे कपडे कुठून मिळाले? अगो बाई त्यांच्या अंगावर बाबांचे कपडे होते? हो। चिंटू तू एक काम कर, जा बाबांचे कपडे मागून आण, आणि प्रेमा आंटीच्या घरामध्ये आपले बाबा कुठे दिसतात का हळूच बघू नये। हा थांब थांब, आधी मी तोंड धुतो म्हणजे बाबा मला स्पष्ट दिसतील। ठीक आहे गेले कुठे? दिलरुबा अंकल बाबांचे कपडे द्या। बाबांचे कपडे? ओ माय गॉड दिल, तू हे केशव कुलकर्णींचे कपडे कसे घातलेस? मला काय माहित, म्हणजे आता तुला कसं सांगू मी? तू आधी ते कपडे काढ बघू, मी तुझे कपडे घेऊन येते बाबा। बाळ चिंटू थांब, हो तुला कपडे देतो कपडे देतो। एक काम कर, सध्या हा शर्ट घेऊन जा, हा पॅन्ट नंतर देतो पाठवून, चालेल ना? एक पापा दे पाहू। आता नाही पॅन्ट दिल्यावर। देवा अरे देवा काय चमत्कार केलायस तू, नाही म्हणजे जे काय केलंस ते चांगलंच केलंयस, पण माझी विनंती इतक्या लवकर तू ऐकशील हे मात्र कधी वाटलं नव्हतं। अरे रात्री मी तुला प्रार्थना करतो काय आणि सकाळी ती फलद्रूप होते काय, म्हणजे दिलरुबाच्या शरीरात माझा आत्मा, हे म्हणजे नवीन कपडे घातल्यासारखं वाटतंय। आणि प्रेमा जी कालपर्यंत दुसऱ्याची बायको होती ती आज माझी बायको झाली, पण एक कळत नाही, जर का ह्या शरीरात माझा आत्मा प्रविष्ट झाला असेल तर मग दिलरुबाचा आत्मा गेला कुठे? तू शर्ट घाल बघू आधी। शर्ट नाही, मी आधी आंघोळ करून घेतो। अरे नाही तो बाथरूमचा दरवाजाच उघडत नाहीये, पावसाच्या पाण्याने फुगला असेल तो। पण मी आंघोळ कशी करू? आंघोळ नंतर रे बाबा, आधी तू माझं एक काम कर। हे गे हे गे टेलर कडे जा आणि पटकन माझा ड्रेस घेऊन ये। माझा ड्रेस? अरे माझा ड्रेस दे, तुला माहितीये ना आज चंदूलालची पार्टी आहे ते मुहूर्त, म्हणून मी एक नवीन ड्रेस शिवायला टाकलेला आहे, तो पटकन जा आणि घेऊन ये बाबाकडून। तुझे बाबा टेलर आहेत? काय रे चंदूलालच्या पार्टीतली उतरली नाही तुझी? तू केशव कुलकर्णींसारखं का हसलास? बरं ते जाऊ दे, हा बाबा टेलर आहे कुठे? देल ओ तुला माहित नाही शिवाजी पार्कचा बाबा टेलर तुला माहित नाहीये दिल? अच्छा अच्छा तो होय, असं बोलतो तसं काय माहितच नाहीये तुला सगळं। बरं तिकडे कुठली बस जाते? बस नाही कशाला दिल, गाडी घेऊन जा। गाडी घेऊन जाऊ? हो गाडीची चावी आहे ना तुझ्याकडे? आहे गाडी चावी आहे, पण मला चालवता कुठे येते? काय म्हणालस तू? नाही नाही म्हणजे आता मला गाडी चालवता येत नाही हे हिला कसं सांगणार? देवा माझी चावी आता तुझ्या ताब्यात। जाने ठोंब्यासारखं उभा काय, जा लवकर। जातो जातो गॉड जातो।
ना, मग अशी मी सुद्धा घाबरलो अर्शात माझा चेहरा बघून. अर्शात बाथरूमच्या अर्शात तुम्ही तुम्ही आमच्या घरात काय करताय? आमचं घर म्हणजे हे माझं घर नाही. म्हणजे काल तुम्ही फ्यूज रिपेअर करायला आलात ते परत घरी गेलाच नाही? कसला फ्यूज? काय बोलतेस तू? अगं काल मी चंदूलालच्या पार्टीला नाही गेलो. चंदूलालच्या पार्टीला? आणि तुम्ही? मग तुझ्या समोरून तर गेलो असं चालत. चंदूलालने मला त्या पार्टीत काय पाजलं मला कळलंच नाही. अगं अचानक माझा चेहरा सोजला, मला कपडे घट्ट व्हायला लागले आणि कोणी मला ओळखेन असं झालं. आणि आता तू सुद्धा मला ओळखत नाहीयेस. तुम्ही असं काय करताय केशवराव? केशवराव काय बोलतेस तू? के मी खरंच ते केशव कुळकड्यासारखं दिसायला लागलो की काय? सुशीलबाई बोला बोलवते ना, त्या सुद्धा सांगतील मी बेहूब त्यांच्या नवऱ्यासारखं दिसतोय. तसेच नाक, तसेच डोळे, तसेच कान. झालं का फ्यूज दुरुस्त? हॅलो मिसेस कुलकर्णी. हॅलो मिस्टर कुलकर्णी. तुम्ही सुद्धा फसलात ना? मी फसले नाहीये, तुम्ही मला फसवलंय. नाही काय झालं, माझं ना काल एकदम काया पलट झाला. विचारा यांना. यांना काय विचारा? यांनीच केला तुमचा काया पलट. प्लीज मला मध्ये नका घेऊ तुमच्या. नाही थोडी माझी चूक झाली. काल त्या पार्टीत ना फुकट मिळाली म्हणून पितात सुटलो मी. प्यायलात? तुम्ही प्यायलात? हो पितो मी अधून मधून, कुणी आग्रह केला तर. म्हणजे यांनी आग्रह केला तर? प्लीज एक्सक्यूज मी, मी फक्त त्यांना चहा आणि कॉफी ऑफर केली होती. मग एवढे प्यायले कसे? घरी तर साधी ब्रँडी सुद्धा आणत नाही. तुमच्या घरी मी कशाला ब्रँडी आणून देऊ? सिगरेट सुद्धा ओढताना बघितलेलं नाही मी यांना. हा सिगरेट मात्र अगदी क्वचित ओढतो मी अधून मधून. ओढतो? अरे देवा. आणि माझे वडील सगळ्या जगाला सांगत फिरत असतात माझ्या जावयासारखा जावई शोधून सापडणार नाही म्हणून. त्यांना हे तुमचे धंदे कळले ना तर मला माहेरी घेऊन जातील. अरे पण मी दारू पितो म्हणून तुमचे वडील तुम्हाला का माहेरी घेऊन जातील? माझ्या वडिलांचं सोडा, चिंटूच्या मनाचा तरी विचार करायचा. लहान मुलांसमोर वागतो मी जपून. मी म्हणते या वयात हे असले धंदे तुम्हाला सुचले तरी कसे? या वयात काय म्हणताय? 32 वर्षाचा आहे मी फक्त. यांच्यासाठी असाल गेली 10 वर्ष ओळखते मी तुम्हाला. म्हणजे तुम्ही सुद्धा मला केशव कुळकर्णी समजलात की काय? नाही तुम्ही सांगा त्यांना तुम्ही स्वतःला काय समजता ते. ऐका दिलरुबा, मी दिलरुबा. कमाल आहे बाई या पुरुषांची. सकाळी दिलरुबा म्हणत होते मी केशव कुलकर्णी आहे आणि हे म्हणतात मी दिलरुबा. मग आहेच मी. वा बाजूला, वा बाजूला. मी दिलरुबाई की नाही सांगे ना प्रेम डार्लिंग? शट अप. काय शट अप? म्हणजे आता तू सुद्धा मला ओळखी नशी झाली, सुद्धा विश्वास नाही माझ्यावर. अजिबात विश्वास नाही. या पुढे कधी आमचा फ्यूज वगैरे बंद पडला किंवा खराब झाला ना तर रात्र अंधारात कळीन, पण तू मला नाही बोलणार. बोलतेस तू फ्यूज? फ्यूज काय चाललंय? झाला एवढा पाणउतारा पुरे झाला, चला घरी तुम्ही चला. ओ बाई हात लावू नका, गफलत होते तुमची काहीतरी. हा चला ना आता, आईला त्रास नका ना देऊ. अहो चला ना, मी तुम्हाला काही बोलणार नाही. तुम्ही कधी घरातून बाहेर जा, कधी घरी या, रोज यांचा फ्यूज दुरुस्त करा, मी काही बोलणार नाही. बाबा चला ना आता, चला ना. काय चाललंय हे? हा मला बाबा मामा म्हणतो, तुम्ही मला आपला नवरा समजता? एवढं आवडायला लागलं की काय मी तुम्हाला? एवढं काय बरं रागवायचं ते? प्रेमा तूच सांगणार ना काय ते? कमऑन मी काय सांगणार, तुम्ही नवरा बायको काय ते बघून घ्या तुमचं. हो का? ठीक आहे. मग तू अशाने गमावून बसशील मला? मी तिकडे गेलो की आणि ह्यांच्याकडे होतील दोन दोन केशव. बोलू नका, चला ना. ठीक आहे येतो मी, पण इथून पुढे सगळी जबाबदारी तुमची. खरे कुलकर्णी आले ना, त्यांना आपण प्रेमाबाईंकडे पाठवूया. वा चांगली कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. प्रेमा मी येतो हा सूज उतरल्यावर. हॅलो जटाजी. हा बोला. अहो येणार म्हणजे मुहूर्ताला येणारच. काय मुहूर्त गाणे नाही करताय?
हाऊ लवली माझा डान्स. नो प्रॉब्स, नो प्रॉब्स. हो, मला दिलरुबा काही स्टेप शिकवतोय आणि तेवढे आपल्या मुहूर्ताच्या गाण्यापुरतं ठीक आहेत. हो हो, काही प्रॉब्लेम नाही. ओके देन, भेटूया 2 वाजता. बाय बाय. गोट गाणं आणि माझे डान्स. दिलरुबा कुठे राहिलाय पण? हॅलो बाबा चिल्डर. हा बाबा, अरे दिलरुबा आलाय का तिकडे? नाही, डोंट टेल मी. अरे एक तास झाला त्याला इथून जाऊन. बर तू एक काम कर ना बाबा, तू असं कर, तू माझा ड्रेस आहे ना नवीन, तर तू लगेच कुठल्या तरी नोकराकडे पाठवून दे प्लीज. हो, नाही तर माझी पंचायत होणार आहे. ओके, सो स्वीट ऑफ यू बाबा, बाय, थँक्स. दिल म्हणजे ना, मला गाडी घेऊन मग गेलाय कुठे? काय झालंय? ओ बेबी, कम हियर, सिट. गाडी फुटपाथवर चढली, दुकानी जबरदस्त चोपला. कुठे कुठे लागलं तुला? इथे. ओ इथे. ओ ओ ओ इथे. इथे 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 नाही लागला? लागला लागला लागला. जबरदस्त मुका मार बसलाय. अरे पण तू एवढा मुकामार खाल्लास कसा? मुका त्यानं खाल्ला. तू ना करंट नशिबाचा आहेस. मी की नाही आज मुहूर्तावरून आल्यावर भरभरून प्रेम करायचं असं ठरवलं होतं, पण तू एवढा मुकामार खाल्लास की. प्रेमा, तू खरंच माझ्यावर भरभरून प्रेम करणार होतीस? खरंच देईल, पण तुझी ही सगळी अवस्था बघून आय डोंट थिंक सो. ऍक्च्युली तसा मी बराय. बँडेज लावलं होतस ना? प्रेमासाठी मी लवकर बरा झालो. बरं झालं, तू बरं झालास ते. म्हणजे काय आहे, नाही तर माझ्या मुहूर्ताला एकदम पंचायतच झाली असती. काही कळलं नाही. अरे आताच की नाही दत्तादींचा फोन आलेला, डिरेक्टर मला म्हणाले मुहूर्त गाण्याने करणार आहेत आणि त्यात माझा डान्स असणार आहे. वा छान. वा छान काय? चल 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 चल, आपण प्रॅक्टिस करूया. चल प्रॅक्टिस करायची. काय करायचं? अरे मला तू सांग कशा स्टेप्स घ्यायच्या ते. मी अशी करते, मी ना आधी गाण्याची कॅसेट लावते, ती प्ले करते, मग तुम्हाला दाखव कशा स्टेप्स करायच्या आहेत त्या. आपण काल रिहर्सल केल्या होत्या की नाही ते अशा त्या करूया. ओके, एक मिनिट, मी गाण्याची पहिली कॅसेट लावून घेते. ओके, काय करायचं सांगायचं? या बीच वरती मला पावलं कशी टाकायची ते सांग. अशी त्या दिवशी केली होती ना? थट्टा करतोस ना? थट्टा नाही करताय, पर मग असं नसतेस का? तयारी करते. ओके, स्वयंपाक. हो, स्वयंपाकाचं मी बघू. आर यू ऑल राईट? आय एम परफेक्टली ऑल राईट. जा जा, माझे जरा सॅन्डल्स घेऊन ये पटकन. तू माझ्यावर भरभरून प्रेम करणार होतीस ना? टेल ते मुहूर्त नंतर. गाडीची चावी दे आधी. गाडीची चावी? चल मी ही येतो तुझ्या बरोबर. आणि मग घरातली काम कोण करणार? घरातली काम? धुणी कपडे, भांडी, स्वयंपाक. आपल्याकडे गडी नाही. दिल, तू आहेस ना, रोज ही काम तूच करतोस की नाही? देन फुलिश बॉय. अरे देवा, प्रेमा, काय झालं? काय एवढं ओरडायला काय झालं? दिल, एक क्षणभर मला असं वाटलं की केशव कुलकर्णीनेच मला धरलंय की काय. हो, अरे म्हणजे ना मगाशी त्यांनी असंच मागून हात टाकला होता. काय सांगतेस, केशवरावांनी येऊन तुला धरलं होतं? हो, अरे मगाशी ते बाथरूमचा दरवाजा उघडत नव्हता ना, ते केशव कुलकर्णी होते. दिल, आय टेल यू, ते केशव कुलकर्णीचा ना माझ्यावर डोळा आहे. अरे काय सांगतेस काय, केशव कुलकर्णी अत्यंत सज्जन माणूस आहे. सज्जन असला ना तरी पुरुष आहे. अरे पण तू मला काही सांगू नकोस, मी चांगली ओळखते या पुरुषांना. तुम्हा पुरुषांचे पुरुषांना दाखवायचे डोळे आणि आम्हा बायकांकडे बघायचे डोळे वेगळेच असतात. हो, आणि त्या केशव कुलकर्णीच्या डोळ्यात तर
एक्सरे मशीनच आहे. हा केशवरावांबद्दल काहीतरी गैरसमज होतोय. तू केवढी वकिली करतोयस त्यांची. ओके ओके ओके, तू त्यांच्या बायकोवर प्रेम करतोस म्हणून ना. त्यांच्या बायकोवर प्रेम करतो हो, मला माहित नव्हतं. ओके, मग उगाचच का तिच्या मुलाला तू चॉकलेट्स नेऊन देतोस, तिच्यावर शेअर वगैरे करतोस. आणि हा, मला ना कधी कधी भीतीच वाटते रे की तुला जर संधी मिळाली ना, तू तर त्या केशव कुलकर्णींचं रूप घेऊन ना कायमच तिच्याकडे निघून वगैरे जाशील. अरे वगैरे जाशील काय, ऑलरेडी केलाय. तरी बरं आहे, प्रत्येक वेळी तुला छडी लागते. छडीची काय भानगड आहे. कम ऑन, तुला माहित नाही का, जाऊ दे तू माझे सँडल्स आण बघू लवकर. मग अशी अडणं सगळं सोची. आता कुठ ना सँडल्स कुठल्या आणतोस, मॅचिंग दे. हा मॅचिंग देतो. अरे चल घाल लवकर पायात. आता तुझे सँडल्स माझ्या पायात, ह्या सँडल वर काय झालं. माझ्या पायात घाल, घाल ना, घाल ना, ते चढव ना माझ्या पायात. ओके ठीक आहे, नको नको मी करते, काय तरी बिघडलंय आज तुझ. चल निघते मी. ओके प्रेमा, जाऊ नकोस ना. असच मग अशी मला ते केशव कुलकर्णींनी धरलं होतं. कधी? अरे ते फ्यूज रिपेअर करायला आले होते ना, तेव्हा खोटे खोटे पडण्याचं नाटक केलं. नव्हे नव्हे नव्हे, नाटक नव्हे, नाटक नव्हे, स्टुलावरून कोलमडून पडले. तुला कसं कळलं ते स्टुलावर चढले होते? अंदाज, अंदाजाने सांगितलं मी. अंदाजाने? अंदाजाने सांगितलं. ओके चल मी निघू. हो रात्री लवकर येईन. हो मग तू आहेस आणि ती छडी आहे. छडीची काय भानगड. असं बोलतो तसं काय तुला पण माहितीच नाहीये. बाय 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 बाय. टाटा टाटा दिल. टाटा टाटा दिल. काय ते टाटा किस नको. अरे किस तर पाहिजे. देवा देवा, अरे याच साठी केला होता का अट्टा हस. या परकाया प्रवेशाचा माझ्यापेक्षा त्या दिलरुबाला अधिक फायदा होता. कल्पना सुद्धा सहन होत नाही, सुशीला आणि दिलरुबाच्या बाहूपाशात, म्हणजे बाहू जरी माझे असले तरी पाश त्या दिलरुबाचा आहे. देवा, अरे ही अशी म्युच्युअल ट्रान्सफर मी मागितली नव्हती. ये 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 बाळ, काय रे बाबा. हे तुमचे कपडे. आता हे कुठले कपडे? सकाळी माझ्या बाबांच्या अंगावर होते. होय बरं, ये ये ये, मला एक सांग बस. घरात कोण कोण आहे? आई आणि बाबा. आई आणि बाबा कुठे आहेत, म्हणजे किचन मध्ये आहेत का बेडरूम मध्ये आहेत? बाबा आहेत किचन मध्ये आणि आई आहे बेडरूम मध्ये. हो बाबा किचन मध्ये आहेत. हो पण हे कोणाला सांगू नका, आज घरातली सगळी कामं बाबाच करतायत. आणि आई कुठे आहे? आई आरामात पुस्तक वाचत बसली आहे. बर मला सांग, या दरम्यान तुझ्या बाबांनी तुला कुठे घराबाहेर पाठवलं होतं? हो 5 वेळा चॉकलेट आणायला पाठवलं होतं. 5 वेळा चॉकलेट आणायला तू कुठे गेलास? बाबा तर म्हणाले समोरच्या दुकानात घाणेरडा चॉकलेट मिळत म्हणून नाक्यावरच्या दुकानात जा. खोर. नाही मला एक सांग, हे प्रत्येक वेळेला चॉकलेट आणायला तुला किती वेळ लागला? धावत गेलो आणि धावत आलो. हा पण शेवटच्या खेपेला दम लागला म्हणून हळूहळू आलो. हो का, हळूहळू. बर मला एक सांग, तू परत आलास तेव्हा बाबा काय करीत होते? बाबा बेडरूम मध्ये होते. पण काय करीत काय होते मला कळलं नाही, बेडरूमचा दरवाजा बंद होता ना. पण मला सांग, बाबांनी बेडरूमचा दरवाजा किती वेळाने उघडला? खूप वेळाने, माझी सगळी चॉकलेट खाऊन झाली होती. बर बाहेर आले तेव्हा बाबा कसे दिसत होते? उघडे दिसत होते. असणार खूप घाम पण आला होता. घामाहून पण झाले होते का? कारण की त्यांनी अख्खी बेडरूम झाडून घेतली ना. कशावरून? म्हणजे ते बाहेर आले ना तेव्हा त्यांच्या हातात झाडू होता. हो आणि एवढा वेळ आई काय करत होती? आई बाजारात गेली होती. बाजारात गेली होती ना. शाण ते बाळ माझ, शाण रे बाळ. आई बाजारात गेली तर मी शाणा कसा? तुला नाही कळणार. मी शाणा आहे ना. हो मग मला खाऊ बिऊ द्याल की नाही? खाऊ देतो पण माझं एक काम करशील का तू? कोणत? कस सांगू तुला, आई आहे ना, आई आणि बाबा आहेत ना,
बाबांना आईच्या जवळ येऊ द्यायचं नाही. का? कस सांगू रे तुला आता, कस सांगू. हा बाबा आहेत ना, बाबा तुझ्या आईचा खून करणार आहेत. बापरे. हो म्हणून बाबा आईच्या जवळ जायला लागले कि तू ही शिट्टी वाजवायची आणि आईला बाबांबरोबर किंवा एकटं सोडायचं नाही. बर, मग तुम्ही लगेच पोलिसांना घेऊन या, मग ठिसूम ठिसूम फायटिंग होईल, मग बाबांना पोलीस पकडून नेतील आणि मग तुम्ही आणि आई गाणं म्हणा, मैं आई 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 माझ्या सोन्या माझ्या राजा. एवढं नाही रे करायचं, जेवढं सांगितलं तेवढं कर. मग ह्याच्या बदल्यात काय देणार मला? ह्या बदल्यात मी तुला एक पापा देईन. शी पापा, मला काहीतरी गोड हवंय. चला फ्रीज मध्ये काय आपण बघूया. बाप से बेटा सवाई है. चला. खाना तयार है. अग भाई झाला स्वयंपाक? काय करून ठेवलंय कुणास ठाऊक. अग बघ बघ, खाऊन तर बघ, कळेल तुला. बाकी स्वारी आज एकदम लाडात आलेली आहे. कुठून इतका उत्साह संचारलाय? काय मलाही कळत नाही ते. रात्री अंग दुखलं तर चेपून देणार नाही. नाही हा सुशीला बाई. बाई नाही सुशीला. आज माझ रात्री ना अंग चेपून देतो, विशेषतः माझं डोकं असं अलगद मांडीवर घेऊन. किती दिवसांची इच्छा आहे माझी. रोजचाच कार्यक्रम आहे तो. हो ते मला माहिती आहे सुशीला बाई. बाई पुन्हा बाई म्हणाला? सॉरी सुशीला राणी. आजपासून ना मी तुला ना राणीच म्हणत जाईन. बाई ऐकून मला अगदी घेरी झाली आहे. अहो इतक्या वर्षात पहिल्यांदाच तुम्ही माझ्याशी इतक्या प्रेमाने वागताय. हा आज माझा ना काया पलट झालाय बहुतेक. हो काया तीच आहे पण पालट कुठेतरी आज झालेला आहे. मला सकाळपासून असं वाटतंय माहितीये का कि तुम्ही त्या दिलरुबाची नक्कल करताय. दिलरुबा? असेल असेल. तो दिलरुबा तुला आवडतो ना? शी तो बायल्या मला आवडतो. असू दे पण त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. चुप बसा. डोकं बिकं फिरलंय का तुमचं? असू दे तो दिलरुबा पण तुझं माझ्यावर तर प्रेम आहे ना. अहो असं नवीन लग्न झाल्यासारखं काय विचारताय? तू आधी सांग प्रेम आहे ना. असं काहीतरी विचारू नका. काय लाजलीस तू? आज कित्येक दिवसांनी लाजलेली बाई बघितली मी. काय? नाही म्हणजे तुला आज कित्येक दिवसांनी लाजलेली बघितली मी असं म्हणायचंय मला. आता पुन्हा काय बाई विचारायचं नाही. हा सुशीला माझी एक इच्छा पूर्ण करशील? चिंटू ऐकेल ना. ऐकू दे. सांग ना माझी एक इच्छा पूर्ण करशील? अहो काय इच्छा आहे ते तरी कळू द्या. आधी हो म्हण. आधी हो म्हण. आधी हो म्हण. बरं बरं काय आहे? मला एकदा मला गाणं म्हणून दाखवशील? गाणं? आपण ही काय वेळ आहे का गाणं म्हणायची? काल कसं म्हटलंस? काल कसं म्हटलंस? ओगो बाई तुम्हाला कसं कळलं मी गाणं म्हटलं ते? मला दिलरुबाने सांगितलं. दिलरुबाने? बर म्हणते. आज गोकुळात रंग खेळतो हरी, रात्री जागरी. आज काय आवाज आहे तुझा सुशीला. कान तृप्त झाले माझे, तृप्त. तुझ्यासारखी बायको मिळाली हे माझं भाग्य आहे. परमेश्वरा मला आता जन्मभर इथेच राहू दे रे बाबा. अगो बाई मग इथून कुठे जाणार तुम्ही? कुठे जाणार? तुला काय माहिती आहे काल मी कुठे होतो, आज मी कुठे आहे? आज मी इथे तर उद्या मी कुठे असेन? अहो दिवस पळी रात्र पळी असल्यासारखं काय बोलताय तुम्ही? तुम्ही आयुष्यभर इथेच राहणार आहात. तुझ्या तोंडात साखर पडो. का? जेवण तिखट झालंय का? सुशीला म्हण परमेश्वरा मला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हण. नाही मला पुढच्या जन्मी चेंज हवाय. हे बघ थट्टा करू नकोस पण मला मात्र जन्मोजन्मी तूच हवीस. मग असं करा वट सावित्रीला माझ्याऐवजी तुम्हीच वडाला फेरे घाला. हा
नाही वडाचं सोड, आज संध्याकाळी आपण दोघे कुठेतरी फिरायला जाऊया. अगो बाई, काय सूर्य पश्चिमेला उगवलाय की काय? सुसू म्हणजे सुशीला. सुशीला, आज आपण संध्याकाळी दोघे फिरायला जाऊया. तू आणि मी, मी आणि तू. तू अशी मस्तपैकी नऊवारी नेस, मी धोतर आणि टी शर्ट घालेन. आपण चौपाटीवर कमरेत हात घालून फिरत बसूया, इकडून तिकडे तिकडून इकडे. मग आपण भेळपुरी खाऊया, पाणीपुरी खाऊया, तिखट लागलं तर कुल्फी खाऊया. आणि त्यानंतर समुद्रावरच्या मऊ मऊ वाळूवरती आपण बसूया एकमेकांना खेटून. आणि मग संध्याकाळ झाली आणि कळोख झाला कि मी तुझ्या मांडीवर अलगद डोकं टेकेन असं. सोड सोड देवा, अरे माणूस काय विचित्र प्राणी आहे, म्हणजे त्याला दुसऱ्याची वस्तू हवी असते पण त्या बदल्यात स्वतःची वस्तू देण्याची मात्र त्याची तयारी नसते. म्हणजे दिलरुबाची बायको पळवण्यासाठी मी दिलरुबा झालो पण दिलरुबानं केशव झालेलं मला आवडत नाही. अरे बापरे, हा त्या सुशीलाचे काय हाल करत असेल. देव जाणे देव जाणे, तरी बरं हा बदल फक्त 24 तासांकरता आहे का कायमचा झालाय, म्हणजे उर्वरित माझं आयुष्य फक्त शिट्टी ऐकण्यात जाईल. देवा, अरे प्रेमा शालिनीला लवकर परत येऊ दे. हा परकाया प्रवेश मी माझ्यासाठी मागून घेतलेला आहे, दिलरुबासाठी नाही. नाही, ऐकवत नाही. प्रत्येक शिट्टी बरोबर डोळ्यासमोर वेगवेगळी दृश्य यायला लागतात. असं वाटत सुशीलाला जाऊन सांगावं, सुशीला तो मी नाहीये, तो दिलरुबा आहे. पण मग सगळंच सांगावं लागेल आणि खरा प्रकार कळला तर सुशीला मला फाडून खाईल. अरे आता कानात कापसाचे बोळे घालावेत हेच बरं. प्रेमा तू आलीस, मी कधी पासून तुझी वाट पाहतोय. प्लीज देव, आज मी खूप अपसेट आहे. का? चंदूलालनी मला पिक्चर मधून काढून टाकलं. का? त्याला तर नवीन पोरगी मिळाली आहे हिरोईन म्हणून. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे आणि माझ्यापेक्षा तरुण पण. आणि महत्वाचं म्हणजे ती मॅरिड नाहीये. पिक्चर साठी वाटेल ते करायची तिची तयारी आहे. मी ती तयारी दाखवली नाही ना दिल, मी त्याला काल ठणकावून सांगितलं माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे, मी त्याला फसवू शकत नाही म्हणून मी असं सांगितलं आणि आज हिरोईन बदलली. अरे जाऊ दे, गेला तो उडत. हु केअर्स दिल, मला हे सगळं विसरून जायचंय. तू ग्लास आण. कुठे चाललास? पाणी हवं ना त्यात ओतायला. दिल, ह्या वेळी मी पाणी पिते का? अरे ब्लॅक लेबल काढ. दिल, काय काय करतोयस तू? तू ब्लॅक लेबल काढ म्हणालीस म्हणून लेबल. दिल, अरे ब्लॅक लेबल विस्की. विस्की दिल, वेडा लेबल कसली काढतोय कपड्यांची? मला काय माहिती ब्लॅक लेबल म्हणजे विस्की असते, आम्हाला फक्त कपड्यांची लेबल ठाऊक. या बाटलीचं लेबल ब्लॅक आहे म्हणजे हीच ब्लॅक लेबल असं. लवकर घे. थँक्यू. तुझा कुठे? मी पण घेऊ. दिल, आता हे सांगावं लागतं का दरवेळी तुला? चिडतेस काय? घेतो ना, थांब घेतो. हा घे लवकर. Cheers. Cheers. इशी! अशी काय पितोस तू? कडू आहे, कडू आहे. दिल, आर यू ऑल राईट? अरे कम ऑन, गल्प इट, गल्प इट. पी पी. दॅट्स इट. दिल, आर यू ऑल राईट? दिल, ऑल राईट. दिल, तू मला उचलून आपल्या बेडरूम मध्ये घेऊन चल.
माझं कंबरड मोडेल. दिल, मला तू आज हवायस. दिल, मला झोप येते. दिल, तुझा मूड नाहीये. मला असा डुलायचा मूड आला. दिल, असं रे काय करतोस? चल ना. चल ना रे दिल. हे बघा प्रेमा बाई. प्रेमा, प्रेमा बाई म्हणालास? दिल, एवढी परकी झाली का रे मी तुझ्यासाठी? तू परकीच आहेस. थांब, आता तुला 5 मिनिटात आपलंस करते की नाही बघ. छडी कुठं छडी कुठं ठेवली मी? छडी छडी. देवा देवा, मला जाम अपराध्यासारखं वाटायला लागलंय. या बाईनी तिच्या नवऱ्यासाठी एक चित्रपट सोडला, आपल्या चारित्र्याशी तडजोड केली नाही, आणि मी मात्र दिलरुबा बनून ब्लॅक लेबल वगैरे पिऊन तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहतोय. देवा, हे काय 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 आहे? जादूची कांडी. जादूची कांडी ही कशी? कंबरड मोडला माझ्या. कसला घेतलं त्याला उचलून? अग, तोच म्हणाला बाबा झोप येते. तो लाभ म्हणेल, पण आपण मुळेच उचलून घ्यायचं नाही. अग, मी म्हटलं झोपतोय तर झोपू दे. काय त्रास दिला कार्ट्यानी? सारखा तिकडे आपल्या दोघांच्या मध्ये लडबडत होता. हुशार आहे हा? हुशार कसला? आगाऊ आहे एक नंबरचा. जरा तुझ्या हातात मी हात घेतो तर हा फुर फुर करतोय. पण हातात हात घ्यायला आपलं काय नवीन जोडप आहे का? हो, नवीनच आहे, तुला नाही कळणार. आणि माझ्या हातात हात घेण्याच्या ऐवजी तुमची धडपड चालली होती गळ्यात हात घालण्याची. सगळे लोक बघत होते. बघू देत. अरे, मी माझ्या बायकोच्या गळ्यात हात घालत होतो, लोकांच्या बायकोच्या गळ्यात नाही. मला तुमचा तो फाजीलपणा बिलकुल आवडला नाही हा. आणि चौपाटीवर पण किती खेटून बसला होता. अरे, म्हणजे आजूबाजूला गर्दी केवढी होती. मी तुझ्यापासून अंतर ठेवून बसलो असतो तर दुसऱ्या बायला जाऊन खेटावं लागलं असतं मला. गार्डन मध्ये गेल्यावर काय म्हणाला? झुडपाट चाल. मग काय झालं? पण तिथे हा होताच. चांगला झोपाळा लटक्याचं सोडून माझ्या पायाला लोंबत होता. पण हे सगळे थेरे करण्यासाठी आपल्याला घर नाहीये का? आता आलो ना आपण घरात, मग आम्ही धमाल करेंगे. धमाल करेंगे? तुम्ही नक्की कोण आहात हो? म्हणजे नाही, इकडे बघा माझ्याकडे. तुमच्या डोळ्यात मला वेगळीच चमक दिसतीये. ते धुळबे गेले असेल चौपाटीवरची डोळ्यात. नाही नाही, तुमचा स्वभाव, तुमचं बोलणं, तुमचे हावभाव हे तुमचे नाही आहेत. तुम्ही नक्की हेच आहात ना? तुला शंका आहे की काय? नाही नाही, काहीतरी बदल नक्कीच आहे. नाही ग, कुठे काय बदल आहे? काही नाही, आहे तोच. हा दिसणारा बदल नाहीये, हा जाणवणारा बदल आहे. प्रेमा शालिनीच्या घरून मी तुम्हाला सकाळी इथे आणलं ना, तेव्हापासून क्षणाक्षणाला हा बदल मला जाणवतोय. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचा तो उत्साह, विसराळूपणा. तुम्ही ना नेहमी आंघोळीच्या वेळी स्तोत्र म्हणता, आज तुम्ही गझल म्हणत होतात. ते बदल म्हणून देवाना रोज माझं स्तोत्र ऐकून कंटाळा आला असेल ना. म्हणा बघू एखादं स्तोत्र. पण ते मी बाथरूम मध्ये म्हणतो ना. मग चला बाथरूम मध्ये. ही काय बाथरूम मध्ये दोन स्तोत्र म्हणायची वेळ आहे? नाही, मग इथे म्हणा. बर, सदा स्तोत्र नाही स्तोत्र. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे मनाचे श्लोक आहेत. घालीन लुटांगण वंदिन चरण डोळ्या गणपतीची आरती आहे. बर, आता नाही काय शेजाऱ्यांचं गैरसमज होईल. बरोबर, ते शेजारी इथे वेळ जातोय फुकट एक एक मिनिटांनी. अरे, कुणाला ठाऊक उद्या मी कुठे असेन. म्हणजे आज मी इथे आहे, उद्या मी इथून नाहीसा झालो तर? अहो, अभद्र बोलू नका. सुशीला, कार्ट जाग झालं. मला झोप येत नाहीये, गोष्ट सांगा ना. लाद घालतोय कमरेत. अहो, त्याला गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नाही हे विसरलात का तुम्ही? गोष्ट सांगून झोपवा, मी आतमध्ये आवरावरी करते. हा बाळा, झोप. हा बाबा झोपवत आहेत तुला. गोष्ट ऐकायची ना? कुठली गोष्ट सांगू? राक्षसाची. फार
एक असतो राजपुत्र माझ्यासारखा आणि एक असतो राक्षस तुमच्यासारखा. दात पाडीन तुझे बरं माझ्यासारखा. तर तो राक्षस असतो दुष्ट. अजून त्या राक्षसाबद्दल काही म्हणायचं आहे तुला? मी म्हंटल सुद्धा मनातल्या मनात सांगा पुढे. बरं मग तो राक्षस त्या विल्याच्या राजपुत्राला एकदा उचलतो आणि टाकतो गुहेत आणि दरवाजा घेतो बंद करून आणि म्हणतो झोप नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. झोप झोप झोप. नाही झोपणार. मी झोपल्यावर तुम्ही काय करणार आहात ते मला माहिती आहे. काय करणार आहे? तुम्ही की नाही तुम्ही की नाही माझ्या आईला. अरे गप. मी बोलणार. मी बोलणार. काय? तुम्ही माझ्या आईला ना तुम्ही माझ्या आईला ठार मारणार आहात. ठार मारणार बाप तू ठार मारणार आहे. काय बोल. कोणी सांगितलं तुला? दिलरुबा अंकलनी. दिलरुबा अंकलनी? खोटारडा कुठला? ओ खरच. मी सकाळी तुमचे कपडे त्यांना द्यायला गेलो होतो ना तेव्हाच सांगितलं. अरे हो म्हणजे केशवरावांनी. ओके बापरे. मी जसा इथे आहे तसा हा गृहस्थ दिलरुबा म्हणून माझ्या घरी तर नाही गेला. चिंटू मला सांग तुझे बाबा आमच्या घरी आहेत का रे? म्हणजे ते दोन दोन ठिकाणी असायला काय गणपती आहेत? झोपला नाही अजून काय रे चिंटू? तो कसला झोपतोय? तो मला झोपणार आधी. झोपवा त्याला. गाणं म्हणून झोपवा. जा गाणं म्हणू. हा चल चल चल. कुणाच्या अंगावर कुणाचे. बंद कर. काय झालं यांना? कोण आहे? बाईसाहेब तुमचे कपडे. माझे कपडे? सकाळी साहेबांनी तुमच्याकडे देऊन यायला सांगितलं होतं. हो का? बरं बरं. अहो हा कार्टा म्हणजे कार्टा वगैरे जाऊ द्या. तुम्ही किती चांगले आहात. किती सुंदर ड्रेस शिवून पाठवलात माझ्यासाठी. मी उगाच आव नका म्हणू काहीच माहित नाही असा. तुम्ही इतके चांगले असाल मला वाटलंच नव्हतं. उपयोग काय आहे त्याचा? का होईल ना उपयोग. होईल होईल उपयोग. हो मी आताच घालून दाखवते हा ड्रेस. ड्रेस बद्दल नाही म्हणत आहे मी. आलाय माझ्या लक्षात. आज ना मी खूप खुश आहे. खरच? हो. मग तू एक माझं काम करशील? काय? आज मला तू छडीनी चोपशील. असच माझी इच्छा आहे की तू छडीनी मला चोपावस. मला कधी कधी वाटतं बरं का तू मला छडीनी चांगलं चोपावं. पण ना आज तसं काही कारणच नाहीये. नाही पण तू मला चोपच. आज छडीनी चोपच. छडी कुठून आणणार? धुणं वाळत घालायची काठी चालेल. मला आपली एवढीशी छडी पुरे. ती आणायची कुठून? अगं ते मी बघतो. तू फक्त मला चोपायची तयारी ठेव. छडी रे छडी कशी. छडी रे छडी कशी. छडी रे छडी. यांना झालंय तरी काय? प्रेमा प्रेमा माझा आई. प्रेमा माझा आई. थांब 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 बघू आधी. माझ्यापासून दूर का पळतोस असा? कारण मला तुझ्या जवळ यायचं नाही. दिल ओ चुका करतो. मी तुझी बायको आहे ना. तू माझी बायको नाहीस आणि मी तुझा नवरा नाही. दिल एक पेग मध्ये एवढं गेलस तू? अरे आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यामुळे प्यालो मी. कम ऑन दिल डोंट ऍक्ट टू बी फनी. दूर उभी राहा. अरे सहन करतो म्हणून जरा अतिच करतेस तू. अरे असं काय करतो मी? अरे नशीब समजतो ते दिलरुबाची बायको आहेस नाहीतर माझ्याशी गाठ होती. दिल अरे तू मला धमकी देतोस? बाई सारखी बाई असून दारू पितेस? लग्न दे तुला सगळं चालत ना दिल. अरे पुन्हा पिताना दिसली तर छडीनी फोडून काढील. छडी रे छडी छडी रे छडी 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 छडी. अरे छडी रे छडीरुबा. तुम्ही मला दिलरुबा म्हणालात म्हणजे तुम्ही दिलरुबाच आहात. अरे काहीतरी काय मी केशवराव आहे. केशवराव. अरे काय आपल्या आपल्यात खोटं बोलताय. खरं काय ते आपल्याला माहिती आहे की. बर जाऊ दे मला. तुम्हाला कशाची घाई लागली ते मला माहितीये. म्हणजे? आणि ही छडी तुम्हाला कशासाठी लागते हेही मला कळलंय. तुम्हाला ज्याची भीती वाटते ते केव्हाच होऊन गेलंय. शक्यच नाही.
कशावरून? अरे चिंटूनी शिट्टी माजवली आताच. शिट्टीचा काय संबंध आहे इकडे? अरे चिंटूला शिट्टी कधी वाजवायची हे मीच सांगितलेलं आहे. जाऊ दे सोडा मला. थांबा, जाता येणार नाही. ठीक आहे, बसतो इकडे. अख्खी रात्र पडलेली आहे. म्हणजे अजून तुम्हाला काहीच कल्पना दिसत नाहीये? कशाची? अरे हा बदल फक्त 24 तासांकरता झालेला आहे. कशा भरून? कारण तो बदल मीच मागून घेतलेला आहे. म्हणजे? मी त्या दिवशी तुमच्याकडे फ्यूज दुरुस्त करायला आलो तेव्हा प्रेमाबाईंचा मला स्पर्श झाला आणि मनात विचार आला 24 तासांकरता का होईना, मला दिलरुबा होता आला तर किती बरं होईल. तशी मी प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली. हे सगळं ऐकून तुम्हाला राग आला असेल ना? अजिबात नाही. पण त्या रात्री पार्टीत पिऊन झाल्यावरती मी सुद्धा हीच प्रार्थना केली की मला 24 तासासाठी सुशीलाबाईंचा सहवास लाभू दे. अरे बदमाश, तुम्ही माझ्या बायकोसाठी प्रार्थना केली तर चालते आणि मी तुमच्या बायकोसाठी प्रार्थना केली तर माझा गळा धरता काय? म्हणजे स्वतःची बायको ती आपणा बाजार आणि दुसऱ्याची सहकारी भंडार असं वाटलं की काय तुम्हाला? सुशीला माझी वाट बघत असेल, निघतो मी. काही उपयोग नाही, फक्त 10 मिनिट शिल्लक आहेत. अरे 10 तर 10 येतो मी. हाय सुशीला. अगं बाई, प्रेमाबाई तुम्ही आणि साडीत? अय्या, ओ माय गॉड, सुशीलाबाई तुम्ही आणि या ड्रेस मध्ये? नाही पण एक्सक्यूज मी, तो ड्रेस माझा आहे. हो, माझं जे काही आहे ते तुमचंच आहे, नाही का? नाही, खरं चुकून तो ड्रेस तुमच्याकडे आलाय. नाही नाही, माझ्या नवऱ्याने आज हा खास ड्रेस माझ्यासाठी आणलाय. काय म्हणतो सुशीला, तो ड्रेस तू बदल, तो ड्रेस तुला शोभत नाही. मला काय शोभत आणि काय नाही शोभत हे माझा नवरा ठरवेल. काय हो, सांगा ना. काय बोललो? हा ड्रेस मला शोभतो की नाही? शोभतो. अगो बाई, इतके हळू काय बोलताय, मोठ्याने बोला ना. शोभतो. असले ड्रेस काय फक्त तुमच्या बायकोला शोभतात का? नाही, पण तू एक गृहिणी आहेस. सोडा, गृहिणी गृहिणी, इतकी वर्ष माझ्या नवऱ्याने मला साडीत गुरफटून ठेवलेलं होतं. अगदी साधा स्लीवलेस ब्लाऊज सुद्धा कधी घालू दिला नाही. आणि दुसऱ्यांच्या बायकांच्या दंडाकडे मात्र मिटक्या मारत बघायचे. म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. क्या बात है, तुमच्या या बोलणार खुश होऊन माझ्याकडनं हा ड्रेस तुम्हाला प्रेझेंट. माझा ड्रेस मलाच प्रेझेंट देत आहे. ओके, नो प्रॉब्लेम, माझ्याकडे आहेत ना ते सगळे ड्रेस घेऊन जा आणि तुमच्या सगळ्या साड्या मला पाठवून द्या. मला की नाही वीट आला या सगळ्या भंपकपणाचा. मी हे सगळं सोडून देणार आहे आणि तुमच्यासारखी गृहिणी बनणार आहे. काय सांगतेस काय तू? मग काय, माझे ना खडकन डोळे उघडले त्या चंदूलालच्या वागण्याने. काय केलं चंदूलालनं? त्यानं त्या टिचभर पोरीसाठी मला चित्रपटातून काढून टाकलं. पण मीही ठरवलंय कुठलीही तडजोड करणार नाही. अशी तडजोड करून मला पुढे यायचंच नाही, मला हिरोईन बनायचंच नाही. आय लव यू प्रेमा डार्लिंग. ओ आय लव यू वाले, मी आहे इथे. रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर. सुशीला, मी तुला सगळं दिलरुबा. नाही, दिलरुबा इथे आहे, दिलरुबा इथे. अहो, तुम्ही केशव कुलकर्णी? नाही ना, मी केशवराव नाही. म्हणजे काय झालं, काल मी एक मूर्खासारखी प्रार्थना केली. कुठली प्रार्थना? परमेश्वरा, मला केशवरावांचं रूप दे, म्हणजे मला 24 तास तरी सुशीलाबाईंचा सहवास मिळेल. व्हाट? आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. पण त्याच वेळेला यांनी गाढवासारखी प्रार्थना केली की 24 तास. अशी प्रार्थना केली होती तुम्ही? मी माझं करिअर सोडलं याच्यासाठी आणि हा कसा निघाला तग बस. म्हणून आपण रडायचं नाही. म्हणून रडायचं नाही, आपण रडवायचं. संसार म्हणजे काय, यांना चेष्टा वाटली का? आपण आपल्या सोन्यासारखं माहेर सोडून यांच्या बरोबर येतो, यांची अशी थेर बघायला. आपण काय एकच पहिल्या मधला सिंधू आहोत नवऱ्यासाठी मुळू मुळू रडायला? आजची सिंधू नवरा जर दारू पिऊन आला तर स्वतः पीत बसेल. आजची द्रौपदी नवरा जुगार खेळत असेल तर स्वतः रेस कोर्स वर जाईल. आणि आजची मंदोदरी रावणाने दुसऱ्याच्या बायकोला पळवून आणलं ना तर रावणाला घराबाहेर काढेल. येस, किंवा रामाचा पत्ता शोधून काढेल. म्हणून म्हणते रडायचं नाही, आपण रडवायचं. येस, येऊ दे त्यांना.
सुशीला मी दिलरुबा आलोय. मी केशव आलो. मी सुशीला नाहीये, मी प्रेमशालिनी आहे. आणि मी प्रेमशालिनी नाही, तुमची सुशीला. अगं कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? का शक्य नाही? तुमचा काया पलट होऊ शकतो, आमचा काया पलट होऊ शकत नाही. तुम्हाला दुसऱ्यांच्या सुंदर बायका आवडू शकतात, आम्हाला नाही आवडत दुसऱ्यांचे सुंदर नवरे. दिलरुबा केशव, मी तुम्हाला आवडते ना. तुम्ही मला आवडता ना? नाही नाही. घ्या, मी तुम्हाला साथ देते.